क्रांती थिएटर सातारा आयोजित साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साहित्य व सांस्कृतिक संमेलन मॉस्को रशिया दिनांक 1 व 2 ऑगस्ट 2020 मध्ये आपल्या सर्वांचं संयोजन समिती मार्फत सहर्ष स्वागत. आताच्या या परिसंवादाच्या विषय पत्रिकेप्रमाणे आज आपला जो विषय आहे तो विषमता निर्मूलक विचारांचे समताधिष्ठित व्यावसायिक रंगमंच कलाकार प्रशिक्षण काळाची गरज या विषयावर आपल्याला सर्वप्रथम संबोधित करतील चंद्रपूरवरून हिंदी भाषेतून माननीय अनिरुद्ध वानकर सर. मी माननीय वानकर सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हा सर्वांना संबोधित करावं. आवाज आ रही मेरी? हाँ आ रही आपकी आवाज. अरे बोलिए जी जी. थैंक यू. मैं सबसे पहले आप लोगों को बहुत बहुत बधाई देता हूँ और माननीय अन्ना भाऊ साठे जी के 100 वर्ष पूरे हो रहे हैं क्योंकि इस मौके पर आपने मुझे निमंत्रण दिया और क्रांति थिएटर्स सातारा और ये परिषद है जो मास्को जाने वाले थे हम लोग, इसलिए मेरी एक मीटिंग हो चुकी है आप लोगों के साथ. तो उन सारे परिषद का आयोजन करने वाले टीम का स्पेशली मैं आभार व्यक्त करता हूँ और आपने मुझे बहुत बड़ी ड्यूटी मेरे तरफ सौंपी है. आपने पिछले 4-6 महीने से आप लोग लगातार काम कर रहे हैं. 20 मिनट मुझे दिया है आपने, मैं 15 मिनट में ही मेरा अपना ये संभाषण खत्म करने वाला हूँ क्योंकि आजकल लोग सुनते नहीं है ज्यादा ज्यादा बहुत काम करने वाले लोगों की जरूरत होती है. अमर जी और अवघरे साहब आप लोगों का मैं आभार व्यक्त करता हूँ. आवाज आ रही है तो कोई दिक्कत नहीं है मुझे? बहुत आपकी आवाज बिल्कुल आ रही है, कोई बात नहीं. जी 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 गुड. थैंक यू. आप सिर्फ एक बार आपका मोबाइल चेक करो कि आपका जो आवाज का लेवल है वो थोड़ा सा हाई रखो. हाई रखो एक बार मोबाइल से. ओके ओके चलो स्टार्ट. चलो आप लोगों का मैं आभार व्यक्त करता हूँ. आपने मुझे बहुत बड़ी जिम्मेदारी सौंपी है. मैं बहुत बड़े एक राइटर है इस देश के और वो कहते हैं, उनका नाम है स्तानिस्लावस्की. तो वो स्तानिस्लावस्की जी का एक अंग्रेजी में किताब है बिल्डिंग ए कैरेक्टर, चरित्र की रचना प्रक्रिया. और एक है किताब एन एक्टर प्रिपेयर्स, अभिनेता की तैयारी. तो उसमें उन्होंने लिखा था कि रचनाशीलता की हमारी पद्धति में एक नए व्यक्ति के जन्म की अवधारणा है. वह व्यक्ति का भूमिका में अवतरण. ये वस्तुतः एक मानवीय चेतना के जन्म से मिलता जुलता नैसर्गिक व्यापार है. अगर आप हर उस प्रक्रिया का अनुसरण करें जो भूमिका को जीते उस अभिनेता की अंतरात्मा में घटित होती है तो आप ये स्वीकार करेंगे कि मेरा ये तुलना बिल्कुल ठीक है. रंगमंच पर खड़ा किया गया हर नाटकीय और कलात्मक बिंब विलक्षण होता है, उसे दोहराया नहीं जा सकता, ठीक जैसे प्रकृति में आवृत्ति नहीं होती. इस बात के एग्जाम्पल के साथ मैं आगे इसलिए बढ़ रहा हूं कि साथियों अन्नाभाऊ साठे जी के इस इतने बड़े साहित्य को हमने विदेशों के कोने कोने में रखने की जो कोशिश की है वो सराहनीय है. लेकिन क्या अन्नाभाऊ के साहित्य को, अन्नाभाऊ के कविताओं को, अन्नाभाऊ के लिटरेचर को हम बिना समझे सोचे लोगों के सामने रखे? क्या मैं विद्वान हूं या तू विद्वान है या ये विद्वान है या वो विद्वान है ऐसा कहते कहते हमारा समय जाने वाला है? इन परिस्थितियों के साथ में मैंने एक बात यहां पर जरूर आपके सामने लाई है, वो ये है कि आज का जो सब्जेक्ट है कि असमानता समाप्त करने वाले सोच के पेशेवर कलाकारों का प्रशिक्षण, ये समय की मांग है. हम अगर पेशेवर कलाकार लोग हम कौन है? असमानता को क्यों नष्ट करना चाहते हम लोग? इक्वालिटी की तरफ क्यों दौड़ना चाहते हम लोग? हम वो पेशेवर कलाकार जो लोग हैं जो भरत मुनि के वो पांचवे वेद में, जो नाट्य शास्त्र के पांचवे वेद में जिसका उल्लेख किया गया है और उसे लिखा गया है नाट्य शास्त्र, उस नाट्य शास्त्र में अगर पंचम वेद अगर ये होता है नाट्य शास्त्र, तो उस नाट्य शास्त्र का पंचम वेद उसमें भूमिका करने वाले लोग शूद्र हुआ करते थे, यानी कि अति शूद्र. इस देश का 85% बहुजन समाज. अगर इस देश के शूद्र अति शूद्र यहां के मूल निवासी
उस नाट्य शास्त्र के हिसाब अनुसार, नाट्य शास्त्र के अनुसार, अगर इस नाट्य शास्त्र के अनुसार शूद्र है तो वह पेशेवर कलाकार, मतलब जो जो पुराने पेशेवर कलाकार है वो कौन है? वो हम ही तो लोग हैं, हमारी तो वो कला है। क्योंकि पुराने पेशेवर कलाकार अगर हम हैं तो थिएटर कलाकारों में एक बात जोड़ती है कि भरतनाट्यम और उड़ीसी नृत्य ये मूलतः देवदासी द्वारा किया गया नृत्य है। अगर देवदासी हमारे देश में नृत्य करती है तो वो उड़ीसी और वो उड़ीसी और भरतनाट्यम धीरे धीरे इस नृत्य के कला में समाज के उच्च वर्ण के हाथों में चली गई। ये जो कला है, अमर जी यहाँ पे सारे जो महानुभाव आए हैं कृपया ध्यान भी देखिए, ध्यान देखिए, बहुत बढ़िया सब्जेक्ट है। इस देश की हमारी सारी कलाएं उच्च वर्णियों के वर्णों के हाथ में चली गई। कौन सी कलाएं गई? नृत्य चली गई, हमारा लिटरेचर चला गया, हमारे गीत चले गए, हमारी लोक कलाएं चली गई। मतलब जहां हम लोगों ने हजारों सालों से हम अपनी लोक कलाओं को, हम अपनी प्रथाओं को पारंपरिक तौर से काम करते चले गए, उन कलाओं में वो लोग आ गया है जिनको हम ऊंची जात के लोग बोलते हैं, जिसे कि वो उन लोगों ने चोरी कर ली। चोरी करने का मतलब उन लोगों ने अपने आप में ठा लिया, समा लिया, उन्होंने कहा हमारी वो कला है। जैसे कि मैंने कहा कि ये धीरे धीरे हमारी जो उड़ीसी और भरतनाट्यम, ये जो भरतनाट्यम और उड़ीसी की जो कला है ये हमारी देवदासियों की कला है। तो पेशेवर कलाकार हम लोग थे, धीरे धीरे हमारे हाथ से वो कला चली गई और ये सोफिस्टिकेटेड लोग, इनकी वो कला बनी। अब सोफिस्टिकेटेड लोगों की ये कला बन गई तो जिसमें केवल उच्च वर्ण के ही लोग दिखाई देते गए और मूलतः ये जो जनजातियों की जो कलाकार के रूप में हम लोग प्रसिद्ध थे, जैसे कि महार के घर में गाना, मराठी में कहते थे महाराजा घरी गाना मांगाचा घरी वाजाऊंगा, मतलब पारंपरिक लोग हम लोग जो थे वो हमारी कला, हमारा नृत्य बड़े लोग चुरा के लेके चले गए, फिल्मों में लेके चले गए, अपने कामों में लेके चले गए और प्रसिद्ध होते चले गए और वो सोफिस्टिकेटेड कला हो गई। और हमारी कला हमारे में सीमित रह गई और बिना प्रशिक्षण के हम लोग हमारे में काम करते चले गए। जैसे कि मैंने अभी भी कहा कि महाराजा घरी गाना मांगाचा घरी बाजाओ ना, और डोमारे की वो जो कलाबाजी है, जो फिजिकल जो उनकी कृतियां है, फिजिकल जो एक्टिविटीज में वो कला थी, वो सबसे बढ़िया कला थी। ये जो पारंपरिक रूप से सोचने वाली हमारी कला पीढ़ी दर पीढ़ी हमें आगे ले जाती थी, पीढ़ी दर पीढ़ी हमें आगे ले जाती थी। और आगे इसलिए ले जाती थी कि हमें रोजी रोटी की तलाश होती थी, हमें जरूरत है, हमारा पेट कैसा भरे, इसलिए हम कला का वो वापर करते थे, कला का यूज करते थे कि हमारी कला के लिए हम जीते ही थे, लेकिन हमारा पेट भी पालना होता है और पेट पालने के लिए हमने ये सारे चीजें यहाँ पर की है। अब सवाल हल करने के लिए हमने अपनी कला का इस्तेमाल किया पेट का सवाल हल करने के लिए, लेकिन 1947 में जब भारत स्वतंत्र हुआ तो देश में ऐसी बहुत सी संस्थाओं का निर्माण हुआ। पहले नाट्य शास्त्र के बाद में हम लोग अपनी कलाओं को पेट भरने के लिए जीते, जहां ट्रेनिंग नहीं थी, विषमता ही विषमता थी, हमारा यूज होता था और हमारी कलाओं को चुराकर वो लोग सोफिस्टिकेटेड कलाओं का वापर करते थे। लेकिन भारत की 1947 के स्वतंत्रता के बाद और डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के 1950 के लोकशाही दिन के बाद हमारे में बदलाव हुआ और भारत में स्वतंत्रता के बाद में ऐसी बहुत सारी संस्थाओं का निर्माण हुआ। कौन सी संस्थाएं थी? जैसे कि नेशनल स्कूल ऑफ ड्रामा, जैसे कि FTI पुणा और सत्यजीत रे का फिल्म इंस्टीट्यूट, सत्यजीत रे बंगाल का। ये जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने प्रशिक्षित कलाकारों के लिए 1947 के बाद में इंस्टीट्यूशन दिया, इसमें रिजर्वेशन था। हमारी पिछली कला
मैंने जो इसलिए मैंने जो सब्जेक्ट को आप लोगों के सामने रखा था कि विषमता को नष्ट करने के लिए हमें कलाकारों को ट्रेनिंग होनी चाहिए। हमारा गाना उन्होंने चुराया लेकिन सोफिस्टिकेटेड वो बन गए, हमारा बजाना उन्होंने शुरू कर चुरा लिया वो सोफिस्टिकेटेड बन गए, और हम हजारों साल के गुलामी में जीने वाले लोग, शुद्र चार वर्णों के लोग, हमें तो उतना ही चाहिए था। जी मायबा हुजूर, जी मालिक, राम राम पाटिल, पायलागू, इन सारी बातों में काम करने वाले लोग वही तक सीमित थे। इसीलिए मैंने कहा कि 1947 के स्वतंत्रता के बाद बहुत सारी संस्था निर्माण हुई जिसमें नेशनल स्कूल ऑफ ड्रामा यूनिवर्सिटी, सर तुमचं माइक, सर आपला माइक एकदा परत एकदा सुरू करा, बंद झालाय समोर मोबाईल। हा येस ओके झाला सुरू झाला ओके किती गेलं ते नाही ठीक आहे एवढाच एवढाच आताच बंद झाला। हा फिर से दोहराता हूं उस बात को दोहराता हूं। 1947 का वो दौर था जहां प्रशिक्षित संस्थानों की निर्मित हुई कलाकारों को ट्रेनिंग देने के लिए, उसमें नेशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली है, उना की एफटीआई है, सत्यजीत राय बंगाल की एफटीआई है, यार ऐसी यूनिवर्सिटी के कोर्स यूनिवर्सिटी है। लेकिन इसके पहले जो 1947 में ये जब 1947 देश आजादी के बाद में ये शुरू हुआ तो उसमें आरक्षण था, उस आरक्षण में एससी एसटी ओबीसी माइनॉरिटी के जो लोग हैं या जो भी बहुसंख्यक लोग हैं उनके लिए आरक्षण लागू हुआ, और उस आरक्षण की वजह से हमारे कलाकार जो गांव में गाते थे, हमारे कलाकार जो शिक्षित थे पर शिक्षित नहीं थे, जो हमें विषमता के तौर से देखा जाता था, हम देवदासी के बच्चे थे, हम नगाड़ा बजाने वाले लोग होते थे, हम गाना गाने वाले गांव के लोग होते थे, हमारे लिए ट्रेनिंग चालू हुई। अब इस ट्रेनिंग में हम लोग पढ़ते चले गए, पढ़ते चले गए और हमारा कॉन्फिडेंस बदल गया, डेवलप, गायकवाड़ जी कॉन्फिडेंस बढ़ गया हमारा, हमारा कॉन्फिडेंस ट्रेनिंग की वजह से बढ़ गया और हम लोग धीरे धीरे डेवलप होते चले गए। जैसे अभी साहित्य की अगर बात करते हैं तो 1970 के दशक में दलित साहित्य का अपनी सारी संवेदना लेकर प्रकट हुआ, जन्म हुआ दलित साहित्य। 1970 के दशक में दलित साहित्य का प्रकट होना हमारे लिए एक बहुत बड़ी अहमियत रखती थी, क्योंकि अन्ना भाव जी के जाने के बाद, अन्ना भाव जी के साहित्य के साथ इन जो साहित्यकों ने, जैसे कि रंगभूमि का निर्माण करते करते दलित साहित्य का निर्माण हुआ और उन्होंने एक अलग तरह से अपनी अलग तरह से भाषा संरचना का निर्माण किया और प्रस्तावित सभी बिंदुओं को नकारते हुए अपना एक अलग मुकाम बनाया, उसी तरह उसी का प्रतिबिंब हमें लिखित नाटकों में देखने को मिलता है। जैसे कि सफदरहाजमी, इप्टा संस्थान, जिसे कुछ इक्का दुक्का ही नाम प्रशिक्षित कह सकते हैं, बाकी कोई प्रशिक्षित नहीं था। दलित रंगभूमि अपने बंधन को तोड़ने वाली रतोड़ने वाली रवैये के साथ आक्रामक तरीके से काम कर रही थी, किंतु प्रशिक्षण का इसमें भी अभाव था। एक सास गायकवाड़ जी अपनी एक रंगभूमि चलाते थे, बीसी शिंदे जी चलाते थे, अन्ना भाऊ साठे जी के लोक नाट्य का जब निर्माण हुआ तो वो भी रंगभूमि ही थी। लेकिन उनके जाने के बाद, या फिर जैसे जैसे दलित लेखकों में संवेदना के साथ में दलित रंगभूमि का निर्माण हुआ, जैसे मैंने कहा कि गीतों के साथ में लोग काम करते समय में केवल हमारे तरफ देखा जाता था कि ये शूद्र लोगों की कला है, लेकिन चुराया उन्होंने, वो हो गए सोफिस्टिकेटेड, हम लोग रह गए शूद्र। इन सारी बातों में काम करते करते हम लोग केवल काम करते रहे और वो लोग कुछ नहीं करते करने वाले लोग पढ़ते रहे। तो पढ़ने वाला मामला ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमें दिया और बाबा साहब की उन बातों के तरफ हमने ध्यान नहीं दिया। हमने हमारे हजारों सम्मेलन लिए,
हमने दलित साहित्य सम्मेलन लिए, हमने अंबेडकरी साहित्य सम्मेलन लिए, अभी हमने इतने हमें बहुत सारे सम्मेलन लिए, हमारे बड़े बड़े राइटर बड़े बड़े लेखक दूसरे दूसरे मराठी साहित्य सम्मेलन में भाग लेते बने, सम्मेलन अध्यक्ष बने, लेकिन उस सम्मेलन का आशावाद हमारे तरफ नहीं आया। सम्मेलन में आने के बाद हमें वो मार्ग नहीं मिला कि बाबा यहां पर जाके हमारी कलाओं का प्रचार प्रसार करना है, प्रचार हमारी कलाओं को बढ़ाने के लिए, प्रचार प्रसार और बुद्धिमत्ता को बढ़ाने के लिए हमें वहां ट्रेनिंग देनी है। तो इस तरह से दलित रंगभूमि का भी निर्माण हुआ, जो दलित रंगभूमि एक बंधन तोड़ने वाली अकनमक रंगभूमि करके हमारे देश में निर्माण हुई, लेकिन उसमें भी प्रशिक्षण का अभाव था। प्रशिक्षण का आज के समय में जहां थिएटर में प्रशिक्षण देने वाली संख्या काफी संख्या है, वहां पर जनजातियों आदिवासियों SC ST को और ये सारे कलाकारों को प्रशिक्षण आसानी से उपलब्ध आज हो रहा है, आज उपलब्ध हो रहा है, चाहे यूनिवर्सिटी का हो, चाहे NSD जैसे संस्थान हो, चाहे FTI जैसी हो, चाहे कोई प्राइवेट कॉलेज हो, उसमें सारी चीजें ये प्रशिक्षण आसानी से हमें मिल रहा है। अपने प्रशिक्षण का उपयोग असमानता समाप्त करने के लिए करना चाहिए, सिंपल सी बात। ज्यादा मेंटली टेंशन देके मैं बड़ा तू बड़ा, या तेरा साहित्य बड़ा मेरा साहित्य बड़ा, तेरा नाटक बड़ा मेरा नाटक बड़ा, मैं सबसे बड़ा नट बड़ा, तू है बहुत सिंगर बड़ा, तू क्यों गाता है तो मैं भी गाता, इस कंपटीशन में मैंने जो ट्रेनिंग हासिल की उस ट्रेनिंग को अगर मैंने असमानता मिटाने के लिए अगर काम नहीं किया तो कोई फायदा नहीं। ऐसा असमान जो ट्रेनिंग करने वाला जो आर्टिस्ट है वो असमानता समाप्त करने के लिए अपनी उस ट्रेनिंग का उपयोग करना चाहिए, ऐसा वो कलाकार अपने व्यक्तिगत तौर पर कोशिश कर रहा है। मुझे लगता है आज जो YouTube इंटरनेट जो सबके हाथ में इंटरनेट का जो सबके हाथ में वीडियो कैमरा का अवसर प्राप्त हो रहा है, गांव देहात हर एक कलाकार को समान संधि उपलब्ध हो रही है, और जिसका उपयोग आज के कलाकार पेशेवर तरीके से असमानता समाप्त करने के लिए कर रहे हैं। लेकिन गायकवाड़ साहब ये भी ये देखो, अगर ट्रेनिंग नहीं होती है तो आदमी आगे नहीं बढ़ पाता, सही है। हर आदमी को हर चीज पढ़नी चाहिए, वैसे ही कलाकार को विषमता मिटाने के लिए समानता लाने के लिए उसको ट्रेनिंग लेना बहुत जरूरी है। इस बात को हमने आज यहाँ पर संगोष्ठी में इस परिसमान में आपने रखा। इसका एक उदाहरण देना चाहूंगा कि प्रशिक्षित और ट्रेनिंग देने वाला कलाकार क्या करता है। नागराज मंजूड़े, ये ट्रेनिंग लेकर सफल हुआ डायरेक्टर है। ये एक भावराव करके, एक भावराव खाड़े या कुछ तो भी खौड़ा पिक्चर का एक डायरेक्टर था, भावराव वराड़े, उन्होंने भी एक ट्रेनिंग ली। एक शाड़ा नाम का एक मराठी फिल्म आया था जो इंटरनेशनल फिल्म बनी थी, उसके डायरेक्टर ने तो ब्राह्मणों को हमेशा के लिए कहा कि क्या हमने ठेका लेके रखा है कि हर दिन हर बार ब्राह्मणों कई कलाकारों को ले। तो इसीलिए उनके सारे फिल्में जो नेशनल अवार्ड भी मिलता था, उस नेशनल अवार्ड के फिल्मों में फिल्मों के डायरेक्टर इंटरनेशनल पढ़ के आया, लंदन UK से पढ़ के आया या फिर अमेरिका से पढ़ के आया, और पढ़ा लिख कर आने वाला ये आर्टिस्ट बहुजनों के कलाकारों को ले रहा है। नाकाम करने वाले मतलब कभी नहीं काम करने वाले कलाकारों के साथ में वो काम कर रहे हैं। तो गायकवाड़ साहब, आपका इस आज माननीय अन्ना भाऊ साठे जी के देश के सबसे बड़े साहित्य की जयंती पर आपने जो इस संगोष्ठी का, आपने इस परिसंवाद का जो आयोजन किया और मुझे मौका आपने दिया कि विषमता को कैसे नष्ट कर सकते हैं हम लोग भाई कलाकार लोग, तो ये तो पहले से चल रहा है कि काउंटर के साथ में रिवोल्यूशन के ऊपर काउंटर रिवोल्यूशन हो रहा है, रिवोल्यूशन के ऊपर क्रांति के ऊपर प्रतिक्रांति का जन्म हो रहा है। तो ये जैसे कि बृहदत्त का खून हुआ था, जैसे कि पुष्यमित्र शुंग ने बृहदत्त का खून किया था, ये भी तो एक काउंटर रिवोल्यूशन था। हमने हमारे गाने हमारे गीत हमारे संगीत रिवोल्यूशन के तरफ बनते हैं क्या? हमारा म्यूजिक
हमारे प्ले, जैसे कि अन्ना भाऊ साठे जी के सारे सब्जेक्ट, सारे विषय समानता लाने के लिए है। भले ही इसमें कम्युनिज्म की थोड़ी सी लहर, कम्युनिज्म की बातें अगर हमें वहां दिखती भी है, तो भी सबसे पहली बात यहाँ पर आती है कि हमें ट्रेनिंग की जरूरत। उदाहरण के तौर पर अगर हमारा कोई शेड्यूल कास्ट का बंदा काम पर जाता है, फिल्म में काम पर जाता है, उसका शूटिंग है, और उसका दूसरा साथी अगर कोई ब्राह्मण है और उसने सारे डायलॉग याद कर लिए और वो कहता है कि यार मैं मेरा एक शॉट है, तो मैं शॉट को क्लोजअप में भी शॉट मेरा अच्छा जा रहा है, मेरे डायलॉग भी अच्छे जा रहे हैं, मेरे डिक्शन भी अच्छी है, मेरी भाषा भी अच्छी है, और डिक्शन और भाषा, डिक्शन और भाषा के साथ में वो जो ब्राह्मीण कलाकार है वो कहता है, तो हमारा जो आर्टिस्ट है उसको भी लगना चाहिए कि मैं भी पढ़ा लिखा हूँ, उसको भी लगना चाहिए कि मैं एमए कर चुका हूँ, उसको भी लगना चाहिए कि मैंने कहीं एक्टिंग की ट्रेनिंग ली है, उसको भी लगनी चाहिए कि मैं एमए म्यूजिक हुआ हूँ, उसको भी लगनी चाहिए कि मैं क्वालिफाइड हूँ। इन सारी बातों को केवल प्रशिक्षित कलाकार अपने तरीके से रखता है। आपने आज हमें मौका दिया और मौके के साथ में मैंने बहुत सारी बातें आपके सामने रखी, लेकिन एक बात ये आज के सामने विषय पर रखूंगा कि मैं रोज ये आपका प्रोग्राम देख रहा हूँ, इस सम्मेलन को देख रहा हूँ, जी रोज देख रहा हूँ मैं, कल भी मैंने सुन देखा था, माझी मैना गावा वर राहिली माझा जीवाची होती या काहिली, इस गाने को भी मैंने सुना तो एक सिंगर के तौर पर। बेसिकली मैं भी एक पढ़ा लिखा ट्रेनिंग कर चुका आर्टिस्ट हूँ, एमए है ड्रामा में, एमए लोक कला है म्यूजिक में, नेशनल स्कूल ड्रामा का रेपर्टरी का आर्टिस्ट हूँ, पीएचडी का स्कॉलर हूँ। तो इन सारी बातों को मैंने ऐसे बतौर आर्टिस्ट करके मैंने रखा है। इतने साल मैंने रंगमंच में ट्रेनिंग करके नाटकों को लिखा है, गीतों को मैंने रिवॉल्यूशन के लिए लिखा है या गाया है, क्रांति के लिए, मैंने उसको मनोरंजन के तौर पर नहीं देखा। मैं समानता लाने के लिए जो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने हमें इक्वेलिटी का फ्रीडम दिया है, उस संदर्भ में मैंने अपनी सारी कोशिश रखी। मैं आपके क्रांति थिएटर्स की सारी बातों को समझ चुका हूँ, ज्यादा वक्त आपका नहीं लूंगा, बस आपका केवल आभार मानने वाला हूँ मैं यहाँ पर। माननीय आप सारे लोगों को मैं देखते देखते बड़ा हो चुका हूँ। इस कोरोना की महामारी में आपने एक बहुत अच्छा संकल्प का आयोजन किया, लेकिन एक बात मैं आप लोगों के सामने रखूं कि अन्ना भाऊ साठे साहब की जयंती, उस सबसे बड़े साहित्यिक साहब की जयंती, देश के बड़े सबसे बड़े राइटर की, जो कलाकारों को चेतना देने वाले, नवचेतना देने वाले, जागृति पर ले जाने वाले आर्टिस्ट की जयंती और साहित्य की जयंती को अगर उस लक्ष्य तक पहुंचाना चाहते हो, तो समाज में मतलब शेड्यूल कास्ट के समाज के मांग जाति में अन्ना भाव को नहीं बांटना चाहिए, उनको सीमित मत करो उस जाति में, क्योंकि फिर पर्टिकुलर और कंपैरिजन के साथ में डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के लेवल तक भी वो रखा जाता है। आज की इस बात को मैं यहाँ पे जरूर दोहराऊंगा, इन दो अलग अलग विचारों के लोग हैं, एक क्रांति लाने वाले राइटर है और एक देश को चलाने वाले डॉक्टर बाबा साहब अंबेडकर है, वो राष्ट्र निर्माता है, और ये राष्ट्र के साथ में जो जो इस देश में अन्याय हुए है उनके ऊपर लिखान करने वाले साहित्य। तो इन दो बातों को रखते रखते माननीय अन्ना भाऊ साठे जी के जयंती के उपलक्ष्य में उस समाज को ढोल बजाने वाला कलाकार मत पैदा करो, क्योंकि बाबा साहब अंबेडकर ने ही कहा था शिक्षण वागिनीच दूध है, पढ़ना चाहिए। अगर हम पढ़ते हैं, पढ़े लिखे आर्टिस्ट बनते हैं, तो हमें दुनिया की सोच बदलती है। हमें लंदन में नाट्यशास्त्र विभाग पढ़ना चाहिए, हमें अमेरिका में नाट्यशास्त्र विभाग पढ़ना चाहिए, हम देश भर के जो इंस्टीट्यूट है उसमें पढ़ना चाहिए। इसीलिए हमारे गीतों का भी खजाना अलग अलग है। एक पार्टी अन्ना भाऊ साठे का गाने का कार्यक्रम करती है, एक कोई शासकीय कार्यक्रम अपना अन्ना भाऊ साठे का कार्यक्रम करती है, तो ये कार्यक्रम करने वाले लोग अपने अपने मतलब के लिए करते हैं, तो उसका फिर वो जो मोटिवेशन है उससे जो हमें मिल रहा है, उससे ये मिलता है
कि अन्नाभाऊ साठे जी के सेपरेट जो मांग समाज के हमारे जो स्टूडेंट है या हमारी जातियों के लोग है वो केवल वही तक सीमित ना रहकर, या फिर हमें बैंड ही बजाना है, हमें शादियों में ही गाना गाना है, अब हमारा गाना और हमारी कला केवल इसी तक ही सीमित रहे, इस ये सोच जब तक नहीं बदलती तब तक हमारे इस समाज में विषमता नष्ट नहीं होती। एक दिन के लिए ब्राह्मण को बोलो कि तुम हमारा नगाड़ा बजाओ पीपी पीपी वाला, एक दिन के लिए उनको बजाओ और तुम शादी में दुल्हा बन जाओ और उसको बोलो कि हम जितना पैसा देते उतना दे ले लो। इस संकल्प को बदलने के लिए पढ़ाई की जरूरत है। और बाबा साहब ने कहा था पढ़ो, और अन्ना भाऊ जी का वो एग्जाम्पल मत देना अभी आपसे कि अन्ना भाऊ पढ़े नहीं थे। अन्ना भाऊ बहुत पढ़े लिखे है, यही हमारे बच्चों में बताना है क्योंकि उनका लिटरेचर बहुत बड़ा है। धन्यवाद। इसी के साथ मैं आप लोगों का आभार व्यक्त करता हूँ, बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ कि आपने मुझे मौका दिया। थैंक यू वेरी मच। चलिए तो अंकर जी, मैं आपका बहुत आभारी हूँ, आपने सबसे अच्छी बात कही है। हमारा क्रांति थिएटर का जो प्रोग्राम है तो यही बात सारी दुनिया को बताने की हम कोशिश कर रहे हैं। मैं आपका बहुत मुबारक हूँ, बात देता हूँ। धन्यवाद, थैंक यू। जय भीम। जय भीम, थैंक यू सर। ओके, यानंतर सोलापूर वरून आजच्या या परिसंवादामध्ये आपल्याला प्रबोधन करणार माननीय विठ्ठल पाथरुड सर। मी पाथरुड सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया या परिसंवादामध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं। पाथरुड सर, आपला आवाज येतोय सर, करा सुरू। येतो सर? हा येतोय, येतोय, येतोय। हॅलो। हा येतोय आवाज आपला। चालू करू का? हा करा करा, चालू करू का? सर्वांना सप्रेम जय भीम, जय भारत। समग्र क्रांतीचे जनक मराठीतील आद्य नाटककार महात्मा फुले, प्रबुद्ध नाट्यभूमीचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन। अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेचे अध्यक्ष आयुष्मान कीर्तीपाल गायकवाड, महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सायरे, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जन्मशताब्दी आंतरराष्ट्रीय साहित्य व सांस्कृतिक संमेलनाचे मुख्य संयोजक आयुष्मान भगवान अवघडे, त्यांचे सहकारी पदाधिकारी व क्रांती थिएटर सातारा संस्थेमार्फत जे ऑनलाइन संमेलन परिसंवादामध्ये चालू आहे त्यामध्ये मी विषमता निर्मूलक विचारांचे समता दिष्टीत व्यावसायिक रंगमंच कलाकार प्रशिक्षण काळाची गरज या विचार मी पाथरुड विठ्ठलांना रिटायर्ड डेप्युटी कमिशनर माझे विचार मते मांडित आहे सोलापूरहून। त्यामध्ये दलित अस्पृश्याची पूर्वीची सामाजिक स्थिती, दलित रंगभूमीचा उदय, दिशा इतिहासाबाबत विश्लेषण करणे मला अगत्याचे वाटते। दलित अस्पृश्याच्या बहुजनाची सामाजिक स्थिती, आपण काही वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला व त्याचबरोबर मनुस्मृतीचा कालावधी पाहिला, वाचला, ऐकला तर वर्णव्यवस्थेमध्ये भरडला गेला तो फक्त जास्तीत जास्त अस्पृश्य दलित समाज, ज्याला कोणतेही हक्क नव्हते, फक्त सेवा उच्च वर्णाची करायची व अन्यायी जीवन कसे बसे जगायचे। त्या काळात त्याही पुढे काही थोर विचारवंतांनी, महापुरुषांनी, विद्रोही संतांनी, समाज सुधारकांनी आपल्या परीने आपल्या आपल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा, अस्पृश्यता निवारण्याचा प्रयत्न केला। नाट्य क्षेत्राविषयी बोलतोय, आता मी नाट्य क्षेत्राविषयी बोलतोय। समाज क्रांतीचे जनक मराठीचे आद्य नाटककार महात्मा ज्योतिबा फुले हेच दलित नाट्य चळवळीचे प्रेरणास्थान ठरले व नाट्य चळवळीचा उगम फुलेच्या तृतीय रत्न सन 1855 मध्ये निश्चित सापडतो। दलित रंगभूमीचा उदय, स्वातंत्र्यानंतर पुढील काळात सन 1955 मध्ये मिलिंद महाविद्यालयात स्नेह संमेलनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते। त्यांनी तेथे विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सादर केलेली नाट्य पाहिली व सर्वसाधारण नाटके लिहिण्यापेक्षा दलित जीवनावर नाटके लिहा असे त्यांनी सूचित केले आणि तेथेच दलित रंगभूमीची मूर्तमेढ रोवली गेली। मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य मशी चिटणीस यांनी युग यात्रा मध्ये 1956 साली डॉक्टर बाबासाहेबांच्या समाज प्रबोधनाच्या समर्पक हक्याला प्रतिसाद दिला। सन 1956 मध्येच नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर नाटकाचा प्रयोग झाला। त्यानंतर काही वर्षात दलित व अन्य लेखकांनी अनेक दलित नाटके, एकांकिका इत्यादी साहित्य लिहिले व ते समृद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। दलित या शब्दाचा अर्थ मुळी पिळलेले, तुडवले गेलेले, शोषित, वंचित, उपेक्षित असा आहे। अशा समूहाचा दडपलेला आवाज ज्या नाटकात, कथानकात प्रकर्षाने जाणवतो, प्रकट होतो, तेच म्हणजे दलित नाटक। मराठी नाट्य परंपरेत व इतिहासात दलित नाटकाचे एक वेगळे अस्तित्व आहे, ते मान्य करावेच लागेल। आजपर्यंत लिहिण्यात आलेली दलित नाटके ही सामाजिक परिवर्तनाची आणि सामाजिक परिवर्तनाचा समोर येणारे विचार
प्रवाह दलित नाटकाला विचारसरणीला मंजूर आहेत. या देशातील समाज व्यवस्थेला एक जबरदस्त हादरा देणारे धारदार हत्यार म्हणून दलित नाटकाचे एक वेगळे अस्तित्व आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे नाट्य परंपरेतील नाटकीपणा दलित नाटकाला मान्य नाहीच. दलित साहित्य प्रकाराप्रमाणे वेदना, विद्रोह, नकार ही दलित नाटकाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. दलित नाटक हे सामाजिक दुःखातून जन्माला येते. दलित नाटकातून येणारा इतिहास हा केवळ इतिहास म्हणून येत नाही तर मानवी संस्कृतीची साथ म्हणून येतोय. दलित नाटके इतिहासाची गोडवे गात नाहीत तर इतिहासाचे विश्लेषण करून भविष्याचा वेध घेते. मानवतेविषयी, माणुसकीविषयी दलित नाटके जास्त आग्रह आहेत व ते वैचारिक बांधिलकी मानणारे अखिल मानव कल्याणासाठी सिद्ध झालेले आहे. या जगात जे सर्वोत्तम असे मूल्य माणूस यांच्या रक्षणासाठी सिद्ध झालेले होते व पाहिजे. दलित नाटकाची वाटचाल मानवी मन निर्भय करणारे, रोखठोकपणाची भाषा बोलणारे, प्रस्थापिता विरुद्ध उघडपणे संघर्ष करणारे हे दलित नाटक मनोरंजनापेक्षा अस्तित्वाची, स्वाभिमानाने जगण्यासाठी आवश्यक त्या प्रबोधनाची कास पत्करते. विद्रोही जाणीवाचा पेटता आविष्कार म्हणजे दलित नाटक. वेदनेचा हुंकार म्हणजे दलित नाटक. दलित वंचित विषयावरील नाटके ही प्रस्थापितांच्या जाणीवेला चमत्कारिक ओंगळ, प्रक्षोभक व अस्वस्थ अशा स्वरूपाची वाटचाल वाटतात. उदाहरणार्थ तनमाजोरी, देवनवरी या नाटकांच्या शेवट या दलित नाटकात नाटककाराने आपले विशिष्ट अनुभव मांडले आहेत. दलित नाटक हे केवळ आंबेडकरी विचारांच्या प्रचारासाठी जन्मले नसून त्या विचारांच्या साक्षात्कारासाठी जन्मले आहे. दलित रंगभूमी आणि चळवळीतील हा जीवनपणा आंबेडकरी विचारांच्या चळवळीतून जन्माला आला आहे. यापूर्वी या लढ्याने सांस्कृतिक क्रांतीला जन्म दिला. निर्मितीची मूळ प्रेरणा म्हणजे आत्मशोध होय. अनुभवांचा जीवनपणा होता तो टिकवला पाहिजे. भोवतालच्या वास्तवाला जाणून घेण्याचा उत्कट इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित नाटक. विषमता, धर्मांधता, जातींधता, समाज रचनेचा व तशा अर्थव्यवस्थेला धिक्कार आणि आदर्श मानवी जीवनाचा स्वीकार ही दलित नाटकाची प्रयोजन आहेत. म्हणजे दलित नाटक ही सामाजिक व सांस्कृतिक चळवळ आहेच. निव्वळ मनोरंजन हा उद्देश तिच्या पाठीमागे नाही. माणुसकीचे अधिकार नाकारणे, त्याविरुद्ध विद्रोह करण्याची दलित रंगभूमीची भूमिका आहे व असावीच. भारतीय समाज हा विषमतेवर आधारित असल्यामुळे माणूस माणसापासून अलग वेगळा झाला आहे. तसे नाही होता. समान मानवी मूल्याची मानवतावादी समाज मंदिरात प्रतिष्ठापना करायचे ध्येय बाळगणारे दलित नाटक हे आपल्या समोर उभे पाहिजे. दलित नाटकाचे विषय दलितावरील अस्पृश्यतावरील, वंचितावरील, बहुजनावरील अत्याचार, उपेक्षा, दुःखे आणि सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध बंड, तसेच अंधश्रद्धा, दैववाद, जातीयवाद, कर्मकांड, पुराणत्ववाद आणि नको त्या पारंपरिक संकल्पना रूढी नाकारणे त्याला खोडून काढले असा होता व असायला पाहिजे. व त्याचबरोबर गौतम बुद्धाच्या विचारासून आलेला निश्वरवाद, तर्कवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, नैतिकवाद स्वीकारणे हेच दलित अस्पृश्याच्या जाणीवाचे नाटक असायला हवे. यापूर्वी दलित नाटक, साहित्य प्रबोधन, गाणी इत्यादी, पोवाडे इत्यादी दलित वंचिताचे जीवनाचे नाट्य असल्याने ग्रामीण भागातील सर्व अस्पृश्य समाज, आदिवासी, भटके, विमुक्त, ओबीसी, ओबीसीतील 12 बरोजीदार, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, रंजल्याचे, अन्यायग्रस्ताचे प्रश्न दलित नाटकाने प्रकर्षाने मांडले. आज ही तसेच मांडण्याची गरज आहेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी तत्वज्ञानातून दलित नाट्य जन्माला आले आहे व ते प्रबोधनाचे एक प्रभावी हत्यार मानले गेले व आजही ती काळाची गरज आहेच. महाराष्ट्रात रंगभूमी आयुष्मान टेक्सास गायकवाड यांनी 1979 साली स्थापन केली. महाराष्ट्राबरोबर ही चळवळ भारताची पोपावली. पहिले नाटक आयुष्मान टेक्सास गायकवाड दिग्दर्शित, आयुष्मान भिशी शिंदे लिखित, काळोख्याच्या गर्भात हे नाटक सादर केले गेले. दलित नाट्य परिषद स्थापना केली. महाराष्ट्रात नाट्य संमेलन भरवली गेली. दलित रंगभूमी, दलित साहित्य नाट्य परिषद या संस्था विसर्जित केल्या व 1991 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षी प्रबुद्ध रंगभूमी, प्रबुद्ध साहित्य परिषदेची स्थापना केली. कारण प्रबुद्ध भारत घडविणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होतेच. अखिल भारतीय स्वरूपाची दलित नाट्य संमेलने सुमारे 9 वेळा आयोजित करण्यात आली. त्याशिवाय वेळोवेळी दलित विविध नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आले. दलित रंगभूमी समृद्ध करण्याचे श्रेय सर्वश्री भिशी शिंदे, प्रेमानंद गजवी, प्राध्यापक दत्ता भगत, रामनाथ चव्हाण, टेक्सास गायकवाड, प्रकाश त्रिभुवन, प्राध्यापक अविनाश डोळस इत्यादीकडे जाते. यापूर्वी काही नाट्य संस्थांनी अडचणीच्या काळात दलित रंगभूमीवर नाट्यकृती सादर केल्या. त्यांची नावे सुद्धा त्यांचा उहापोह करावा असा वाटतो. आजही त्या कार्यरत असतीलच. पुणे दलित रंगभूमी, दलित थिएटर्स अकादमी, शाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंच, प्रबुद्ध रंगभूमी, क्रांती थिएटर्स, नागपूरमध्ये नव चैतन्य रंगमंच थिएटर्स, संकेत थिएटर्स, भारतीय दलित रंगभूमी, मुक्ता वाहिनी, कला मुंबईमध्ये अभिरुची थिएटर्स, नालंदा थिएटर्स, औरंगाबादमध्ये दलित थिएटर्स, प्रतिभा थिएटर्स, दलित नाट्य अकादमी, सोलापूरमध्ये प्रबुद्ध रंगभूमी, समता रंगमंच,
प्रज्ञा रंगमंच बुद्धिस्ट कल्चरल अकादमी अमरावतीमध्ये दलित थिएटर्स दिल्लीमध्ये आव्हान थिएटर्स लोकशाहीर अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने परिसंवादात बोलत असताना त्यांच्या साहित्याबद्दल काही गोष्टी बोलणे मला अगत्याचे आहेच. ते आयुष्यभर चिराग नगरीत राहिले पण चिराग होऊन जगले मशाल होऊन जगले. माझी मैना गावावर राहिली म्हणत अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. ये आझादी झुटी आहे देश की जनता भूकी आहे हे म्हणत उपाशी स्वातंत्र्य जे आहे त्याची ती हिंमत करून दाखवली. कमावलेला पैसा नश्वर आहे परंतु साहित्याची दौलत म्हणजे मनाची श्रीमंती. नीतीनं आयुष्यात संकटाने त्यांना न्याय दिलाच असं म्हणणे भाव्य ठरणार नाही परंतु अण्णा भाऊंनी मात्र त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून साकारणाऱ्या आणि माणुसकीच्या स्वातंत्र्याला आधार मानणाऱ्या हाताना शेवटपर्यंत हात दिला न्याय दिला. अण्णा हे कुंडीतील रोपटे नव्हते तो बाळ रानावर वाढलेला वृक्ष होता. सावली देणारा ती ही न्यायाची व जगण्याची अस्तित्वाची हे विषय त्यांनी साहित्यातून जातीपेक्षा माणूस मोठा केला हेच सिद्ध करून दाखवले आहेच. मराठीने मगरीने मानिकी गिळले अशी प्रतिभा अण्णांनी मांडली. अण्णाचे साहित्य हे अंगणातील पारिजाताप्रमाणे आहे. प्रतिभेच्या नाटकातून प्रतिभेच्या टाकातून अक्षर साहित्याची निर्मिती झाली. ती ही फक्त लोक कल्याणासाठीच अण्णाचे साहित्य माणसाची कविता झाली. भुफाळी पासून ते आयुष्याचे गाणे या वाटेगावात जन्माला आले. फकिरा कादंबरी केवळ मातंग समाजाचे किंवा दलित समाजाचे चित्रण करणारी कलाकृती होती असे नाही तर फकिरा कादंबरीत अनेक तथाकथित ग्रामीण साहित्यात प्रत्येकाला न येणारी अशी अन्याय अत्याचाराच्या बाबतीत वास्तवतेची तीव्र आणि प्रखर धार इथे जाणवल्या खेरीज राहत नाही. फकिरा या कादंबरीवर पुढे वारणेचा वाघ हा चित्रपट गाजला. माकडीचा माळ इतर साहित्य गाणी गीते लावण्या पोवाडे प्रबोधनपर कार्यक्रम कष्टकरी माणसाच्या जीवनाचे जगण्याचे वास्तव मांडले. या जीवन समृद्धीचा मार्गही दाखवला. डोंबारी कोलाटी माकडवाले मदारी अस्वलवाले वैधव इत्यादी लोक कलाकारांची बाजू मांडली घेतली व त्यांच्या जगण्याची ऊर्जा निर्माण करून देश पातळीवर जगाला त्यांची ओळख करून दिली. वेळोवेळी अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धेवर आसूड ओढले. लावणीतून गरिबी श्रीमंती याचा याचे विदारक चित्र मांडले. पुढे या कादंबरीवरून डोंगरची मैना हा चित्रपट गाजला. त्यांचा पिंड व व्यक्तिरेखेचा बाणा असा होता जुलमाचे सांगा कारण मग खुशाल द्यावे मरण अगळीक नाही आमची हे रचलंय तुमचं सरण. आता थोडस यापूर्वीची मराठी रंगभूमी नाट्यभूमीतील काही नाटकाचे अगदी थोडक्यात अवलोकन करूया. नटसम्राट कसलेले कलाकार भूमिके पूर्णता समरस त्यातून कलाही दिसली व कुटुंबातील सर्वांचे संबंध कसे असतात व काळानुरूप ते बिघडल्यावर कुटुंबाचे नात्याचे काय होते हे सांगितले. थँक यू मिस्टर ग्लाड या नाटकातून सामाजिक संदेश दिला व व्यवसायही झाला. ती फुलराणी यातून सामाजिक आवश्यक तो संदेश दिला गेला. एकच प्याला उच्च शिक्षित असूनही व्यसनाधीत तळीरामाच्या नादी लागून व्यसनी होऊन कुटुंबाची कशी वाट लागते हे सांगितले. आजच्या पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचा तो संदेश आहे. अशा कलाकृतीतून आपण आवश्यक तो धडा घेतलाच पाहिजे. रंगमंच कलाकार प्रशिक्षण काळाची गरज या विषयावर थोडं बोलतोय. आजची परिस्थिती थोडी गोंधळाची दिसते. काहीचा तर प्रस्थापिताच्या रंगमंचावर मनोवादी जात्यंत धर्मांतरी नटलेला वास असलेला थोडा बहुत का असेना अशा प्रकारच्या कलेचा जागर होत असताना दिसतोय. काहीच्या कडून तरी सातत्याने मनोरंजनाच्या नावाखाली बुरसटलेले विचार व त्याची तशी झाडर असलेले विचार सादर करण्यासाठी काही नाटके एकांकिका किंबहुना मोठ्या पडद्यावरील भव्य चित्रपटाची केवळ अंधश्रद्धा रूढी परंपरा काल्पनिक विषय मांडण्याचा दर्शवण्याचा बिंबवण्याचा प्रयत्न होत असताना दिसतोय. खर तर काहीच्या बाबतीत तर समतेच्या नावाखाली विषमतेचा खेळ मांडला जातोय. तसा प्रयत्न केला जातो ही कृती दलित रंगभूमीच्या मूळ तत्वापासून फारकत घेतात की काय असा संभ्रम होतो हे योग्य नाहीच. दलित रंगभूमीच्या जन्मत सामाजिक व विषमतेने विदारक चित्र कमी करणे कामी व त्याच्या काळातील अन्याय अत्याचाराचे दहाचे वास्तव दाखविणे व ते आवश्यक ते त्या समर्पक प्रबोधनासाठी झालेलं आहे व त्यांची वाटचाल त्या अनुषंगाने होत असताना बऱ्याच वेळा काही बहुजन कलावंतांची मुस्कर दाबी होताना दिसते. उदाहरणार्थ आयुष्यमान सचिन माळी शीतल साठे इत्यादी त्याला आपण अन्याय असं समजतो. तर बऱ्याच कलावंतांना कलाकारांना पुढे जाण्यासाठी वाव मिळत नाही. संधी नाकारली जाते. पर्यायाने बऱ्याच वेळा काही कलाकारांचा उत्साह कमी होतो म्हणून काहींची कला उमेद इथेच संपण्याच्या मार्गावर असते. प्रसंगी ती संपते सुद्धा मग तो कलेला तिलांजली देतो व अन्य मार्गाकडे वळतो. अशा बिकट प्रसंगी सर्व संबंधित कलावंतांनी कलाकारांचे मनधरे वाढवून बहुजनाची रंगभूमी सक्षम व गतिमान करणे कामी संबंधितांना प्रशिक्षण देणे ही काळाची गरज तर आहेच पण ज्यांच्या शिक्षण रोटी कपडा मकान या गरजा भागल्यात व ज्यांची परिस्थिती सदन आहे ज्यांना आवड आहे त्यांनी तर प्राथमिक व प्राधान्याने तन मन धनाने कार्याने त्यागाने आर्थिक गरजा भागविणे तसा नाट्य संस्थाची रंगमंचाची आर्थिक स्थिती मजबूत करणे कामी
जंगम स्थावर मालमत्ता वाढवणे, आवश्यक त्या साधनाची पूर्तता करण्याकामी जास्तीत जास्त बहुजन वर्गाने खारीचा वाटा उचलला पाहिजे, त्यातून लोकसहभाग तर वाढला पाहिजेतच. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इन पडे लेखे लोकांनी धोका दिया की जी खंत व्यक्त केली होती ती कमी करण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे, व त्याला बहुजनाच्या राजकीय सत्तेचे विविध संघटना अधिकारी कर्मचारी इत्यादी यांचे शिवबा फुले शाहू आंबेडकरी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचे पाठबळ पाहिजेच, तरच स्वातंत्र्य समता बंधुता समानता रुजविणारा अंगीकार करणारा करायला लावणारा साहित्यिक नाट्य कलाकार गीतकार विविध कला दर्शवणारा वास्तविकतेचे प्रबोधन करणारा कलावंत कलाकार योग्य रीतीने अपेक्षित असे प्रशिक्षित होतील, व ती अस्पृश्याच्या बहुजनाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे दुवेष ठरल्याशिवाय राहणार नाही. व हीच कृती सामाजिक समता जोपण्यासाठी विषमतेची सामाजिक राजकीय सांस्कृतिक आर्थिक इत्यादी मधील दरी कमी करणे कामी संबंधितांना प्रशिक्षित करणे अत्यावश्यक ठरते आहे. सध्या रंगमंच कलाकाराकडे विशिष्ट नियोजन पक्के उद्दिष्ट पाहिजेच, मनोरंजनाचे नाटके करताना स्वतःची गुणवत्ता चांगले चारित्र्य पाहिजेच, विनोद करताना फालतू विनोद उपयोगाचे नाहीत, विनोदाला सुद्धा वैचारिक झालं पाहिजेच. कलाकृतीतून व्यावसायिकता बरोबर समतेचा विचार आचार वर्तन दिसले पाहिजेच, चेहरा रंगवला तरी आपली प्रतिभा अभिव्यक्ती सादर करणे गरजेचे आहेच, वेगळेपणा गेला पाहिजे त्यातून अण्णाभाऊचा विचार पुढे आला पाहिजे, असे प्रशिक्षित कलाकार तयार होणं कामी आवश्यक ते प्रशिक्षण कलावंतांना देणे आवश्यक आहेच, तरच आत्मनिर्भर सोशल मुक्त समताधिष्ठित आणि बंधुतेवर आधारित समाज निर्मिती होईल, क्रांतिकारी प्रबोधन होईल, वर्णदास्य जातीयता वर्गदास्य स्त्रीदास्य इत्यादी अशा शोषणाविरोधात वैचारिक वास्तविकता याचे प्रबोधन व ते कलागुणाने पटवून देणारा कलावंत तयार होणे कामी त्यांना प्रशिक्षित करण्याचे अगत्याचे आहेत. प्रबोधन करणाऱ्या नाट्य कलाकारांनी गीत गाणाऱ्या इत्यादींनी जिद्द पाहिजे, त्यांच्याकडे कर्तृत्व नेतृत्व चांगले वर्तन अभिनयाशी समरस होऊन भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कष्ट उपोषणाची तयारी पाहिजे, अशा विषयांना हात घातला पाहिजे की ज्यामध्ये काळाप्रमाणे बदल आवश्यक आहे, जेणेकरून वंचितांना गरजूंना वास्तविकतेचे दर्शन होईल, ज्यांच्यामध्ये जागृती होईल व त्यांच्या स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्नात यशस्वी होतील. यापूर्वीचा इतिहास आपल्याला माहित आहे, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध बंड उठण्यासाठी जी जागृती झाली तशीच जागृती आता ह्या काळात होणे गरजेचे आहेच. आज अन्याय अत्याचाराचे विषय काळानुरूप बदललेले आहेत, तर आज सर्व क्षेत्रातील कलाकारांनी साहित्यिकांनी गीतकारांनी विषय विविध माध्यमातून प्रबोधन करणाऱ्यांनी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्याचा प्रबोधनाचा लेखनाचा विचारांचा त्यांच्या त्यागाचा कार्य घेऊन अभ्यास चिंतन केले पाहिजे. सर्व संबंधितांनी 1990 उदारीकरण जागतिकरण यामुळे कामगार बहुजन समाज भरडला जाऊ लागलाय, राजघटनेने मूलभूत हक्क कर्तव्य आरक्षणासहित सर्व सोयी देऊनही अस्पृश्य बहुजन वंचितांची समाजाची उपेक्षित आहेत, अपेक्षित अशी प्रगती झालेली नाही. शिवबा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा विसर पडतोय, मजबूत संघटन होत नाही, राजकीय सत्तेसाठी मास्टर की हाती पडत नाही, अन्याय अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीत, शिक्षण महागड झालंय, नोकरी रोजगाराच्या संधी कमी होत आहेत, विविध स्पर्धांमध्ये आवश्यक त्या आर्थिक मदत पुरेशी संधी मिळणे कठीण झालेले आहे, बऱ्याच वेळा घटनेच्या तरतुदीच्या सोयी सवलती अपेक्षित वेळेत अंमलबजावणी होताना दिसून येत नाही, राजकीय सत्तेशिवाय अस्पृश्याचा आदिवासींचा भटके विमुक्त ओबीसीचा विकास होणार नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार रुजवणे, राजघटनेचे संरक्षण करणे, जे वंचित जे लाभार्थी ठरतायत अशांचे व इतर विषय घेऊन आजच्या कलावंतांनी कलाकारांनी संबंधितांनी अन्याय अत्याचाराचा अभ्यास केला पाहिजे, अशा प्रश्नावर कार्यक्रमावर काम करणारे कलावंत प्रशिक्षित करणे ही संबंधितांची मोठी जबाबदारी आहे, तरच पुरासमीच्या साहित्यकारांच्या विचारवंतांच्या महापुरुषाच्या विद्रोही संतांच्या इत्यादीच्या कार्याला त्यागाला ती आदरांजली ठरेल, व अशा कलावंतांच्या कृतीतूनच प्रबोधनातूनच आजचा काहीसा मरगळलेला ज्याला शिवबा फुले शाहू आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा विसर पडू लागलाय तो पुन्हा जोमाने जागृत होईल, तो सर्वांगीण विकासाचा भागीदार होईल, व तोच बहुजन वर्गाच्या सत्तेसाठी उत्तम व अस्तित्वासाठी काळाची गरज ठरेल, असे मला वाटते. या परिषदामध्ये आपण मला सहभागी करून घेतले म्हणून सगळ्या सहयोगाचे मी आभार मानतो. पुन्हा एकदा जय भीम जय भारत. विठ्ठल दादा, हॅलो विठ्ठल दादा, जय भीम. हा जय भीम सर. विठ्ठल दादा, आपण फार सुंदर भाषेमध्ये प्रबुद्ध रंगभूमी आणि एकूणच क्रांती बहुजनांची क्रांतीची भूमिका मांडली, आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि यानंतर प्रबुद्ध अभिनेते
प्रबोधन नाट्य परिषद अध्यक्ष सन्माननीय कीर्तीपालजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. कीर्तीपालजी बोला. आपला माईक सुरू करा सर. माईक माईक सुरू करा आपला. ओके ओके झालं सुरू. बोला बोला. हा बोला सर. आता बोला बोला. माझा आवाज ऐकू येतोय? येतोय येतोय. आपण बोला आता. नमो बुद्धाय. साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने क्रांती थिएटर्स जी प्रबुद्ध रंगभूमीवरील संस्था आहे, क्रांती थिएटर्स साताराच्या वतीने ऑनलाईन प्रबुद्ध नाट्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या संमेलनामध्ये अनेक वक्त्यांनी या परिसंवादामध्ये आपले विचार व्यक्त केलेले आहेत. वास्तविक पाहता आज मी आपल्यासमोर बोलत आहे, परंतु माझा नियोजित कार्यक्रम नव्हता. अचानकपणे मी कार्यक्रम ऐकता ऐकता या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहे. तर या ठिकाणी मी आपल्यासमोर विचार व्यक्त करत आहे. मी डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड, आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. अध्यक्ष अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषद. मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा मिलिंद महाविद्यालयामध्ये मभी चिटणीसांचा युगनात्रा हे नाटक त्यांनी पाहिलं, त्या नाटकाचा प्रयोग पुन्हा दीक्षाभूमीवरही झाला होता. लाखो लोकांनी तो प्रयोग पाहिला होता. मिलिंद महाविद्यालयामध्ये असा विचार व्यक्त केला होता त्यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आपल्यातले नाटककार का होत नाहीयेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊन अनेक आपल्यामध्ये नाटककार जन्माला आले. कारण बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं आपले नाट्य आदर्श आहेत, आपल्या प्रबुद्ध रंगभूमीचे प्रेरणास्थान आहेत. आज जी प्रबुद्ध रंगभूमी आहे, कालची ती दलित रंगभूमी. दलित रंगभूमीची सुरुवात चळवळ म्हणून 1979 साली भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी सुरू केली. 1979 जेव्हा सुरू झाली त्यावेळेला दलित रंगभूमी स्थापना करताना पहिले त्यांचे सहकारी होते अविनाश आंबेडकर आणि दुसरे सहकारी होते बीसी शिंदे, म्हणजे आबा म्हणून ज्यांना ओळखलं जाते. जेव्हा दलित रंगभूमी सुरू झाली ती एक संस्था होती, दलित रंगभूमी पुणे या नावानं संस्था सुरू झाली. परंतु त्या संस्थेच्या माध्यमातून जे कार्यक्रम अनेक होऊ लागले ती एक स्वतंत्र चळवळ झाली. दलित रंगभूमी केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतभर गेली. भारतच नाही तर अमेरिकेच्या फोर्ड फाउंडेशन पर्यंत दलित रंगभूमीचा गाजावाजा झाला. दलित रंगभूमीचं पहिलं नाटक हे बीसी शिंदे लिखित आणि भीमपुत्र टेक्सास गायकवाड दिग्दर्शित काळोखाच्या गर्भात हे पहिलं नाटक. नंतर पुन्हा दलित रंगभूमीवर नाटकाला आम्ही देशाचे मारेकरी. आम्ही देशाचे मारेकरी हे संघाच्या विरोधात लिहिलेलं. संघ कसा हुकुमशाही प्रधान व्यवस्था मानतो, संघ कसा मनुवादी आहे, विषमताग्रस्त आहे, हा विचार मांडणार एक धाडसानं आम्ही देशाचे मारेकरी टेक्सास गायकवाड यांनी हे नाटक लिहिलं. आणि दलित रंगभूमी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, भारताच्या बाहेर देखील या दलित रंगभूमीचं नाव झालं. दलित रंगभूमी जेव्हा स्थापन केली टेक्सास गायकवाड यांनी, तेव्हा एक चळवळ म्हणून स्थापन केली. त्यांच्या समोर एक ध्येय होतं, एक उद्देश होता, एक मोठं होता. बाबासाहेबांचं तत्वज्ञान होतं. बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या सांस्कृतिक चळवळ असली पाहिजे. आणि ती दलित रंगभूमी, त्याच काळामध्ये दलित पॅन्थरचाही उदय झालेला होता. दलित साहित्य, दलित रंगभूमी, दलित साहित्य, दलित पॅन्थर अशा संघटना निर्माण होत होत्या. आणि जेव्हा दलित रंगभूमी स्थापन झाली त्यावेळेला दलित रंगभूमीच्या माध्यमातून अनेक नाटकं रंगभूमीवर येऊ लागली. टेक्सास गायकवाड यांनी दलित रंगभूमीला दिशा देण्यासाठी स्वतंत्र असं दलित रंगभूमीचं मासिक देखील सुरू केलं. मासिकाशिवाय दलित कार्यकर्त्यांना, कलावंतांना प्रशिक्षित करून म्हणजे अभिनयाचं वर्कशॉप घ्यायला त्यांनी सुरुवात केली. मग याचा प्रसारच इतका वाढला की महाराष्ट्रभर याचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर याचा हा नाट्य संसार केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील त्याचा प्रचार आणि प्रसार होऊ लागला.
सांगण्याचं तात्पर्य हे की जेव्हा एकदा चळवळ म्हणून दलित रेवीची सुरुवात झाली होती, ती चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी अनेक प्रयोग झाले. दलित नाट्य परिषदेची स्थापना झाली, पहिलं दलित नाट्य संमेलन 1984 साली पुण्यामध्ये झालं. त्याचे आयोजक होते भिंपवत टेक्सास गायकवाड, त्यांच्यासोबत होते अविनाश आंबेडकर, विशी शिंदे, प्रकाश खुडे. पुन्हा दुसरं नाट्य संमेलन अहमदनगरला झालं. असे अनेक अनेक ठिकाणी या नाट्य दलित रंगभूमीच्या मासिकातून दलित रंगकर्मींना किंवा दलित कलावंतांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करणं, दलित रंगभूमीचे वर्कशॉप घेणं, अभिनयाचे वर्कशॉप घेणं, लेखन कार्यशाळा घेणं, नाट्यलेखन कार्यशाळा घेणं, कथालेखन कार्यशाळा घेणं, असे विविध प्रयोग व्हायला लागले. आणि मग पहिलं दलित नाट्य संमेलन, दुसरं दलित नाट्य संमेलन, अशी नाट्य संमेलनं व्हायला लागली. आणि दलित रंगभूमीचा हा संसार किंवा हा पसारा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाला. त्या काळामध्ये दलित रंगभूमीचं एक विंग म्हणून जे काम करत होती पथनाट्याची चवळ, स्ट्रीट प्ले, पथनाट्याच्या चवळीच्या माध्यमातून देखील अनेक कलावंत घडले. या चवळीच्या माध्यमातून अनेक पथनाट्य नाट्यसंहिता लिहिल्या गेल्या. ते सोलापुरातून, औरंगाबादातून, महाराष्ट्रातून, पुण्यातून, नागपूर येथून बरेच पथनाट्य कलाकार निर्माण झाले. मी अनेकांची आता नावं घेऊ शकत नाही, मोठा हा तसा सगळ्यांची नावं शक्य होणार नाही घेता येणं. परंतु दलित रंगभूमीचा एक पथनाट्याचा विभाग सुरू झाला. आणि कमी खर्चामध्ये माईक शिवाय म्हणजे कला प्रदर्शित केली गेली. आणि बाजारंगभूमीची देखील त्या काळामध्ये सुरुवात झाली, दलित रंगभूमीची एक शाखा म्हणूनच. विशेषतः महिला ग्रुप, महिला रंगभूमीची ही देखील सुरुवात झाली. पुढे पाहता पाहता दलित रंगभूमीला 25 वर्ष झाली. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये दलित रंगभूमीचं नामांतर करण्याचा विचार मनात आला. चैत्यभूमीला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महाविमान जिथं झालं त्या ठिकाणी साक्ष ठेवून, बाबासाहेबांच्या स्मृतीला साक्ष ठेवून 12 मार्च 1991 रोजी दलित साहित्य आणि दलित रंगभूमी ही विसर्जित करण्यात आली. ते विसर्जित करण्यासाठी ज्यांनी दलित रंगभूमीची स्थापना करून चळवळ म्हणून सुरू केली होती त्या टेक्सास गायकवाड यांनी दलित रंगभूमी हे नाव विसर्जित करून, दलित साहित्य नाव विसर्जित करून प्रबुद्ध रंगभूमी आणि प्रबुद्ध साहित्य हे नाव घेतलं. त्याचं कारण असं होतं की युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सबंध अखंड हयात त्यांची आपलं दलितत्व नष्ट करण्यासाठी गेलेली होती. आणि बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाच्या ओटीत टाकलं होतं, प्रबुद्ध विचारसरणी त्यांनी दिली होती, बुद्ध धर्माचा विचार दिला होता, बौद्ध धर्माची दीक्षा तिने घेतलेली होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात आपण स्वतःला दलित म्हणून घेऊ नये ही त्यांची धारणा झाली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रबुद्ध नाव, प्रबुद्ध हे नाव खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी दिलेलं नाव आहे. कारण बाबासाहेबांच्या पहिल्या म्हणजे वृत्तपत्राचं नाव होतं बहिष्कृत भारत. जो बहिष्कृत भारत होता, संपूर्ण बहिष्कृत भारत, त्यांना खऱ्या अर्थानं प्रबुद्ध भारत करायचा होता, प्रबुद्ध भारत घडवायचा होता. आणि मग त्यांच्या वृत्तपत्राचं नाव देखील आपण पाहतोय, शेवटचं मुखपत्र जे होतं ते प्रबुद्ध भारत या नावानं होतं. म्हणजे बाबासाहेबांच्या डोक्यात ही संकल्पना होती की प्रबुद्ध भारत घडवायची. तर मग बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवणे हे खऱ्या अर्थानं प्रबुद्ध रंगभूमीपुढे मोठं आव्हान होतं. आणि विशेषतः जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ लिहिला आणि जाती संस्थेचं उच्चाटन केलं, जातीभेद निर्मूलन झालं पाहिजे असं त्यांना वाटायचं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच जाती अंताचा लढा लढू शकतात हे खऱ्या अर्थानं चवळीच्या माध्यमातून सिद्ध झालेलं होतं. म्हणून आम्ही प्रबुद्ध रंगभूमी सांस्कृतिक चवळीच्या माध्यमातून जाती अंताची लढाई लढण्यासाठी, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असा जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू लागलो, त्यासाठी एक स्वतंत्र अशी चवळ सुरू झाली. ती चवळ म्हणजे भारतीय जात आंदोलन. आपण पाहतो आज या देशामध्ये मनुप्रणित व्यवस्थेमध्ये किंवा वैदिकशाही व्यवस्थेमध्ये हजारो जाती आहेत आणि हजारो जाती या विभागल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक जातीमध्ये उच्चनिचता पाळली जाते, जातीभेद पाळला जातो, अहंकार आहे, विषमता आहे आणि अनेक जाती असल्यामुळे आपण खऱ्या अर्थानं एकसंघ होऊ शकत नाहीये. म्हणून या भारत देशाला जर खऱ्या अर्थानं एकसंघ करायचा असेल, छत्रपती शिवबांचा जो भारत आहे, क्रांतिबा बसवेश्वरांचा भारत आहे, संत तुकारामांचा, संत रविदासांचा, तथागत भगवान बुद्धांचा, छत्रपती शाहूराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, या सर्व महापुरुषांना अभिप्रेत असा जो भारत आहे तो जातीविरहित समाजाची निर्मिती करणे हे सर्व मोठं आमच्या कलाकारापुढे आव्हान होतं. तथागतांचा जो विचार होता, तथागतापासून, बुद्धापासून, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा बसवेश्वर, संत तुकोबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना खऱ्या अर्थाने या देशामध्ये जातीविरहित समाजाची निर्मिती करायची होती. म्हणजे जातीयता संपुष्टात आणायचं हे काम होतं. हे सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून झालं पाहिजे. आज प्रबुद्ध रंगभूमीविषयी बोलताना मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की प्रबुद्ध रंगभूमीची सुरुवात ही दलित रंगभूमीपासून झाली आणि त्याचं नामांतर आम्ही प्रबुद्ध रंगभूमीत केलं. आज प्रबुद्ध रंगभूमीच्या चळवळीमधून विविध संस्था कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आनंदानं सांगायचं गोष्ट म्हणजे की पथनाट्याच्या चळवळीतून तयार झालेले कलाकार आमचे सुनील रामटेके असतील नागपूरचे, यांनी खऱ्या अर्थानं महानाट्य, ज्या महानाट्याचा खर्च 15 लाख रुपये, 10 लाख ते 15 लाख रुपये खर्च आहे, असे म्हणजे दलित रंगभूमीनं प्रबुद्ध रंगभूमीनं असे कलाकार दिले. पथनाट्यातून निर्माण झालेले कलाकार जवळजवळ 10 ते 15 असे अनेक, म्हणजे सम्राट अशोकावर महानाट्य झाले, विशेषतः नागपूर ग्रुप, नागपूर प्रबुद्ध रंगभूमीच्या, नागपूर दलित रंगभूमीच्या ग्रुपनं खऱ्या अर्थानं महानाट्य लिहिली अशी, जे तथागत भगवान बुद्धावर, सम्राट अशोकावर महानाट्य निर्माण केली गेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर महानाट्य निर्माण केली. मग हे प्रबुद्ध रंगभूमीचं यश नाही काय, खऱ्या अर्थानं खूप मोठं यश आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो मी की प्रबुद्ध रंगभूमी केवळ केवळ मनोरंजनासाठी नाही, मनोरंजनासाठी नाहीये, कारण प्रबुद्ध रंगभूमीचा वसा आणि प्रबुद्ध रंगभूमीचा वारसा बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सांस्कृतिक चळवळच्या माध्यमातून प्रबुद्ध भारत घडवणे आहे. प्रबुद्ध भारत घडवणे म्हणजे काय? प्रबुद्ध याचा पहिल्यांदा मी प्रबुद्ध याचा अर्थ सांगतो. प्रबुद्ध म्हणजे काय? जो ज्ञानी आहे तो प्रबुद्ध, जो शीलवान आहे, जो करुणावान आहे, जो ज्ञानी आहे, जो जागृत आहे तो प्रबुद्ध. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी ती चूक माझी नव्हती, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला दीक्षित केलं आणि प्रबुद्ध विचारसरणी आपल्याला दिली. मग तेव्हापासून खऱ्या अर्थानं आपलं साहित्य हे प्रबुद्ध साहित्य, आपली रंगभूमी प्रबुद्ध रंगभूमी म्हणून खऱ्या अर्थानं कामाला सुरू झालेलं आहे. म्हणून जेव्हा नामही घेतलं पाहिजे, दलित रंगभूमीचं नाव आम्ही प्रबुद्ध रंगभूमी घेतलं, कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय ना की आपण केवळ नावानंच नाही तत्वज्ञानानं देखील अनुसरण, बुद्ध अनुसरला अनुसरण्याची गरज आहे प्रत्येक माणसाला, प्रत्येक बहुजनाला. आणि मग हेच सांगण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रबुद्ध रंगभूमीच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि या निमित्तानं प्रबुद्ध नाट्य परिषद कार्यरत आहे महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 4 मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रबुद्ध रंगभूमीचं काम सुरू आहे. आज आपण पाहतो मागचा जर विचार करता तर दलित रंगभूमीमध्ये प्रेमान गजवी पासून दत्ता भगत, प्राध्यापक रतनलाल सोनग्रा, रामनाथ चव्हाण असे अनेक नाटककार, म्हणजे नागपूरचे संजय सायरे, संजय जीवने, प्रभाकर दुपारे, सुनील रामटेके असे बरेच नाटककार कलाकार सोलापुरातून, प्रमोद लांडगे, प्राध्यापक संजय लांडगे, अरुण कुमार इंगळे सांगलीतून, असे विविध कलाकार, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक नाटककार निर्माण केले या रंगभूमीने, या चळवळी नाट्य चळवळीने अनेक नाटककार निर्माण केले, नाट्य लेखक निर्माण केले, खऱ्या अर्थानं दिग्दर्शक निर्माण केले, तंत्रज्ञ निर्माण केले. हे सगळं होत असताना या रंगभूमीत जे काही शिक्षित झाले, ज्यांनी काही अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं, त्यातील काही कलावंत हे खऱ्या अर्थानं नंतर व्यावसायिक झाले. प्रबोधन हा त्यांचा जो खरा पिंड होता किंवा प्रबोधन त्यांनी करायला पाहिजे होतं, त्या प्रबोधनापासून काही दूर गेले, काही सिरियस कडे गेले, काही सिनेसृष्टीकडे गेले, तर काही व्यावसायिक स्वरूप प्राप्त केलं. आज जे खरे कलावंत आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला प्रबुद्ध भारत घडवायचा आहे, ते आजही भीमपुत्र टेक्सास गायकवाड सारखे, ज्यांनी खऱ्या अर्थानं चळवळ सुरू केली, टेक्सास गायकवाड म्हणजे एक स्वतंत्र चळवळ असं मानली जाते, तर त्यांनी आज वयाच्या 73 वर्ष देखील अनेक कलाकारांना नाट्य लेखायला प्रेरणा देतात. अनेक तरी केवळ त्यांनी पथनाट्य, त्यांच्या दलित रंगीच्या चळवळीमध्ये पथनाट्यापासून जेव्हा सुरुवात झाली, तर अनेक नाटकं दलित रंगभूमीने चांगल्या पद्धतीची दिलेली आहेत. तुम्ही म्हणताना प्रशिक्षित कलाकार आपले असले पाहिजेत, तर प्रस्थापित व्यवस्थेला देखील हजेरा देणारी विचारणच नाही, तर आपण आपली गुणवत्ता देखील चांगली पद्धतीने केलेली आहे. आपले अनेक शो झालेले आहेत, अनेक स्वतंत्र असा प्रेक्षक वर्ग दलितांचा आणि प्रबुद्ध जनांचा प्रेक्षक वर्ग निर्माण केला. हे खूप मोठं काम दलित रंगभूमीने, प्रबुद्ध रंगभूमीने केलेलं आहे. पण आता प्रबुद्ध रंगभूमी पुढे मोठं आव्हान आहे की मगाशी जो विषय आपला होता की खऱ्या अर्थानं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आपण समृद्ध झालं पाहिजे, आपली आपले विचार केवळ चांगले असून चालणार नाही, प्रबुद्ध भारताचे असून चालणार नाही, तर निर्मिती देखील आपली तेवढी सक्षम झाली पाहिजे, कारण चांगल्या पद्धतीनं लोकांपुढे नाटकं आली पाहिजेत. परंतु हे सांगत असताना मला खंतही व्यक्त करावीशी वाटते, जेव्हा आम्ही कलाकार म्हणून जेव्हा असतो, आज प्रबुद्ध रंगभूमीची सांस्कृतिक चळवळ संजय सायरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोमानं चालू आहे, कारण आम्ही प्रबुद्ध रंगभूमीच्या माध्यमातून प्रबुद्ध रंगभूमी युनिट चालवतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या शाखा आहेत. प्रबुद्ध साहित्य परिषदेच्या माध्यमातून अनेक कवी, अनेक साहित्यिक
आम्ही जोडले गेलेले आहोत. त्याशिवाय स्वतंत्र प्रबुद्ध प्रकाशन आम्ही या चळवळीसाठी प्रकाशित काही नाटकं करतोय. नाटकं, कविता संग्रह, लेखन, बाबासाहेबांचं समग्र साहित्य, इतकंच नाही तर प्रबुद्ध भारत मीडिया चॅनल देखील आम्ही सुरू केलेलं आहे. एवढंच नाही तर टास फिल्मच्या माध्यमातून आणि प्रबुद्ध फिल्मच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असा प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी आपलेच विषय ज्या रंगभूमीवर आम्ही विषय घेतले, दलितांचे विषय ज्यांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, जातीयता असे जे विषय होते, धर्मांतराचे विषय, पाण्याचा प्रश्न, सत्याग्रहाचा, महाराष्ट्र सत्याग्रहाचा प्रश्न, असे जे अनेक विषय होते त्याच विषय घेऊन आम्ही चित्रपट चळवळीमध्ये देखील प्रबुद्ध चित्रपट चळवळीमध्ये दाखल झालो. प्रबुद्ध चित्रपट खऱ्या अर्थानं ब्राह्मणशाही ठोकरणारा आणि ब्राह्मणवादाच्या विरोधात बंड करणारा पहिला प्रबुद्ध चित्रपट कुठला असेल तर करुका सरू या चित्रपटाची निर्मिती देखील भीमपुत्र टेक्सटाईल गायकवाड, म्हणजे ज्यांनी दलित रंगभूमी सुरू केली, ज्यांनी दलित रंगभूमीचं नामकरण प्रबुद्ध रंगभूमी असं केलं, त्या टेक्सटाईल गायकवाड यांनी करुका सरू हा चित्रपट निर्माण केला. आणि त्या चित्रपटामध्ये आपण पाहतोय आज या देशामध्ये बळी आणि वामनाचा संघर्ष सुरू आहे. कारण बळीराजाला खऱ्या अर्थानं म्हणजे वामन ही प्रवृत्ती जी आहे, जे वैदिक शाहीतून निर्माण झालेली, मनुष्यातून निर्माण झालेली, ती प्रवृत्ती बळीराजावर आपल्या जो बहुजनांचा खरा राजा आहे त्याच्यावर आघात करते. परंतु आम्ही त्या चित्रपट करू का सर्व चित्रपटामध्ये हे दाखवलं की बळी हा बळी जाणारा बळी आजचा बळी नाही, तो छत्रपती शिवरायांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून तयार झालेला आजचा बळी हा वामनाचा बळी घेणार आहे. वामनाचा बळी हा म्हणजे या अर्थानं बळी घेणार आहे की त्यांचा जो विचार आहे, जो विषमतामूलक विचार आहे, जो असमानतेचा विचार आहे, जो महिवादी विचार आहे, जो वैदिक शाहीचा विचार आहे, जो मानवी अकल्याणाचा विचार आहे, तो विचार संपून त्यांचा मानसिक परिवर्तन आम्ही करू इच्छितो. प्रबुद्ध रंगभूमीची चळवळ खऱ्या अर्थानं प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी जरी निघालेली असली तरी देखील आमच्याबरोबर मोठं आव्हान आहे ते ब्राह्मण्यवादाचं. आज देशामध्ये आता मानसिक परिवर्तन करण्यासाठी ही प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळ आहे असं मला वाटतंय. त्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थानं कार्यरत आहोत आणि ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला निश्चित काम करावं लागणार आहे. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवताना या देशातले जे दलित आहेत, शोषित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, जे बहुजन आहेत, जे भटके आहेत, जे विमुक्त आहेत, या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हणजे जो बुद्धाचा त्यांनी विचार दिलेला हा विचार घेऊन आणि भारतीय संविधान जे दिलेलं आहे त्याची सांगड घालून प्रबुद्ध भारत आम्हाला घडवायचा आहे. आणि यासमोर आज आम्ही ब्राह्मण समाजाला देखील असे आव्हान करू इच्छितो. ब्राह्मण समाजातल्या युवकांना आम्ही आव्हान करू इच्छितो की ब्राह्मण समाजातल्या युवकांनी आपला ब्राह्मणवाद संपवा, त्यांनी सोडून भारताच्या खऱ्या अर्थानं भारताला प्रबुद्ध करण्यासाठी जे जे काम तुम्हाला करावं लागणार आहे त्या चळवळीमध्ये तुम्ही सामील व्हायला पाहिजे. भारतीय संविधानाचा सन्मान केला पाहिजे, समतेचा प्रचार केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलेली न्याय संकल्पना, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही विचारसरणी अभिव्यक्त करणारी विचार असायला, राष्ट्रहितासाठी आणि समाजहितासाठी आपण पुढे यावं असं आव्हान मी प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून करू इच्छितोय. आणि हे सारं काही करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं सर्व कलावंतांना प्रशिक्षित करून पुढे घेऊन जाणार आहोत. आणि प्रत्येकांचं मनपरिवर्तन करण्याचं खूप मोठं काम आमच्या समोर आहे. आणि यासाठी जी प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळ आहे, प्रबुद्ध नाट्यलेखक अनेक तयार होत, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या चळवळी तयार आहेत. सांस्कृतिक बाबासाहेब आंबेडकर अनेक आता या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अनेक संस्था आहेत, वेगवेगळ्या नावानं त्या संस्था कार्यरत आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकरच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी सर्व ज्या संस्था कार्यरत आहेत त्या सर्व संस्था एक दिलानं काम केलं पाहिजे. कारण आमचा अंतिम ध्येय प्रबुद्ध भारत आहे आणि बाबासाहेबांचं तत्वज्ञान पुढे घेऊन जायचं आहे आणि या देशाला खऱ्या अर्थानं समृद्ध करायचं आहे, या देशाला खऱ्या अर्थानं वैभवशाली करायचं आहे. यासाठीच आमचा प्रबुद्ध रंगभूमीचा प्रवास आहे आणि या प्रवासासाठीच प्रबुद्ध भारताच्या माध्यमातून जी चळवळ चालू आहे ती चळवळ पुढे यावी, तो विचार पुढे यावा म्हणून क्रांती थिएटर साताराने जे नाट्यसंमेलन आयोजित केलेलं आहे त्या नाट्यसंमेलनामध्ये ऐन वेळेला मी माझे विचार व्यक्त करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल सर्व संयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझी रजा घेतो. जय भीम, जय भारत. कीर्तीपालजी धन्यवाद, थँक्यू, आभार आहोत. अत्यंत सुंदर मध्ये प्रबुद्ध रंगभूमीची 19 भूमिका मांडली. यानंतर या प्रबुद्ध नाट्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मित्र, सातऱ्याचे ज्येष्ठ रंगकर्मी, लोकशाहीर भाऊ फक्कड गौरव पुरस्कार विजेते, चित्रपट निर्माते, अभिनेते, अँकर तुषारजी भद्रे यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. तुषारजी. सर्वप्रथम मी ह्या आजच्या आपल्या संमेलनामध्ये किंवा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा जो काही संपूर्णपणे
परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. हा खरं कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये मॉस्कोला होणार होता, परंतु आता ही जी काही सगळी कोरोना संसर्गाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपण हे ऑनलाईन संमेलन घेतो आहोत. तर सर्वप्रथम अमर गायकवाड, भगवान अवघडे आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत, तर त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना त्यांचं अभिनंदनही करतो की जरी या पॅन्डेमिकची आता जी संसर्गाची जरी ही परिस्थिती होती तरी सुद्धा की ऑनलाईन का होईना आपण तो सगळा जागर करतो आहोत. आतापर्यंत मी ज्या काही आपल्या जे माझे सह वक्ते होते तर त्यांचं जे ऐकलं त्याच्यामध्ये आत्ताच जे डॉक्टर गायकवाड सर बोलले त्यांनी एकूणच प्रबुद्ध रंगभूमीचा इतिहास किंवा प्रबुद्ध रंगभूमीनं एकूणच समताधिष्ठित विचार रुजवण्यासाठी जे जे काही केलं तर त्या संदर्भामध्ये जी मांडणी केली तर त्या मांडणीचा बद्दल मी त्यांचा अगदी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खूप छान मांडणी केली. आणि शेवटी त्यांनी जे आवाहन केलं तेही मला जास्त महत्वाचं वाटतं. त्याचं कारण असं आहे की आता आपण चळवळीतली माणसं आहोत, आपलंच प्रबोधन किंवा आपलं प्रशिक्षण होण्याची आता आवश्यकता नाहीये. तर जी मंडळी ह्या चळवळीकडे म्हणा किंवा एकूण ह्या समतेचा विचाराकडं स्वतःच्या काहीतरी एका वेगळ्या अँगलनं किंवा वेगळ्या दृष्टीनं बघतात आणि ती एक पार्टी हजारो वर्षाच्या परंपरेमधनं बघतात. म्हणजे आज आपल्याला काही लोक असे दिसतात की आम्ही नाही तसा विचार करत किंवा आम्हाला हे असं आहे का असं, म्हणजे आम्ही कधी हा विचार केला नाही असं साळसूतपणे म्हणत असतात. परंतु ते जे काही डीएनए मधनं जे काही हजारो वर्षापर्यंत पासून आलेलं आहे सगळं, तर हे आपल्याला जर त्यातनं ते वाईपआउट करायचं असेल तर खऱ्या अर्थानं समताधिष्ठित विचार कलावंतांच्या मध्ये किंवा आपल्या रंगमंचीय कलावंतांच्या मध्ये जर रुजवायचा असेल आपल्याला तर तो आपल्याला सर्वसमावेशकच असा विचार केला पाहिजे. आणि आता स्वतःला जे आहेरे म्हणून घेतात, स्वतःला जे काही कापड ही संपूर्ण मराठी रंगभूमी असेल किंवा काय असेल ही आमची मक्तेदारी आहे, तर अशी काही जी काही भूमिका आहे. आणि आज रंगभूमीच्या संदर्भामध्ये पण तीच अवस्था आहे आणि दूरदर्शनवरनं सादर होणाऱ्या मालिकांच्याकडे आपण पाहिलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामधनं जो विचार जी भाषा जी आपल्यापर्यंत येते तर तिथं अजूनही खरंच मानसिक बदल झालेत का, किंवा त्यांच्या जे काही एकूण ज्या काही कथा आहेत त्या कथेमध्ये मांडणी आहे त्याच्या त्यांचं जे पुरोगामित्व आहे तर ते सगळं खऱ्या अर्थानं काही ते समताधिष्ठित आहे का. तर आपण जर त्याचा बारकाईनं विचार केला तर म्हणजे त्याचे अगदी छोटी छोटी असंख्य उदाहरणं मला देता येतील, पण मी त्या उदाहरणामध्ये जात नाही कारण आपल्याला सगळ्यांना ते दिसतंय आणि आपण एक वेगळा विचार करणारी मंडळी आहे तर आपल्याला ते नक्कीच जाणवते. मला जे जाणवत असेल की एखादी मालिका बघताना किंवा एखादं नाटक बघताना, आता मी सुद्धा गेली 42 वर्ष साताऱ्यामध्ये रंगभूमी संदर्भामध्ये काम करतोय, चळवळ म्हणून काम करतोय, मी कधी व्यावसायिक झालो नाही. अमर गायकवाड आणि आम्ही असंख्य वर्ष एकत्र काम केलेलं आहे आणि एका विचारानंच ही संपूर्ण रंगभूमीची चळवळ पुढे नेण्याचं काम लोकरंग मंचाच्या माध्यमातून हे साताऱ्यामध्ये आम्ही करतोय आणि करत राहिलेलो आहोत. तर त्याच्यामुळे की आता जे काही विषय येतात किंवा त्याच्याकडे आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला समतेचा विचार दिसत नाही. म्हणजे अगदी आत्ताच चालू असलेली बाबड्या 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 करणारी आई हे पाहिल्यानंतर आपल्याला म्हणजे अरे बापरे हे काय अजून कुठं आहे हे सगळं असं आपल्याला एक वाटतं संपूर्णपणे. त्याच्यामध्ये म्हणजे सत्यनारायणच्या पूजेला दारू पिऊन येणं न बसणं किंवा दारू पिऊन येणं म्हणजे ही फार भयंकरच गोष्ट आहे आणि तरी सुद्धा त्या आईनं त्याला समजावून घेणं वगैरे 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 जे काही आपण पाहतो, म्हणजे मी फार पाहत नाही मी ते, पण एकूणच त्याच्याविषयी लिहून पण येत आहे आता. तर एकूणच सगळ्याच माध्यमामध्ये जे काही ज्या विषयांची जी मांडणी केली जाते किंवा त्याच्यामध्ये समतेचा खरंच विचार आहे का तर तो नाहीये असे आपल्याला सातत्यानं जाणवतं. म्हणजे असं आहे की जे ज्याला नकारात्मक पात्र आहे किंवा नकारात्मक असं काहीतरी पात्र आपल्याला दाखवायचं असेल तर तिथं मात्र अधोरेखित होणारी नावं आडनावं यांचाही अगदी बारकाईनं आपण विचार केला तरी आपल्याला असं जाणवतं की हा हे लोक असेच वागणार अशा मानसिकतेमधनं सुद्धा लेखक सुद्धा तसंच लिहित आहेत हे असं आपल्याला एक दिसतं संपूर्णपणे. आता गंमत अशी आहे की आताच गायकवाड सरांनी खूप छान मांडणी केली, मी त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याच्या बरोबरीनं अनिरुद्ध वानकर यांनी हिंदीमध्ये जे काही मांडणी केली तर तीही मला खूप निश्चितच खूप अशी विचार करायला प्रवृत्त करणारी वाटली. त्याच्यामध्ये त्यांनी जो एक विधान केलं की ढोल बजाने वाला कलाकार तयार मत करो, हे जे त्यांचं जे विधान आहे ना हे मला फार महत्वाचं वाटतं की आम्ही फक्त आता ढोल वाजवणारे नाही आहेत संपूर्णपणे, आम्ही आधी खूप ढोल वाजवले
पण आता आम्हाला ढोल वाजवायचे नाही किंवा त्यांचीच ढोल वाजवण्याचे ढोल वाजवायचे त्याच विचारालाच पाठरागण करणारे असे आता आपल्याला कलाकार घडवायचे नाहीये. हा त्यांचा विचार मला खूप महत्वाचा वाटला की त्यांनी सांगितलं की बाबा लंडन मध्ये जाऊन तुम्ही शिका, अमेरिकेमध्ये जाऊन शिका. त्याच्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता तो सुद्धा त्यांनी त्यातनं व्यक्त केला. तोही मला जास्त महत्वाचा वाटतो. म्हणजे असं आहे की आपण प्रबुद्ध रंगभूमी वगैरे आपण सगळे म्हणतो आहोत, दलित रंगभूमी काही काळापूर्वी आपण म्हणत होतो, किंवा एकूणच परिवर्तनवादी चळवळीतली रंगभूमी लोकांनी लोकांच्या प्रश्नासाठी सुरू केलेली नाट्य चळवळ म्हणून आम्ही लोकरंगमंच चालवलो. परंतु आपल्याला ह्या प्रबुद्ध चळवळी मधले असतील किंवा एकूणच काहीतरी परिवर्तनासाठी म्हणून बाहेर पडलेले जे कलाकार असतील तर त्यांनी कुठंतरी आपण आता असंच जागतिक पातळीवरती जाऊन काहीतरी प्रशिक्षण घेतलं पाहिजे, जागतिक पातळीवर घेऊन आपण काहीतरी शिकून आलं पाहिजे आणि इथलं संपूर्णपणे ही जी काही एक सांस्कृतिक म्हणजे कलाकार म्हणून किंवा नाटक म्हणून म्हणे असेल, सिनेमा म्हणून असेल किंवा आता सिरियल मालिका हे महत्वाचे घटक झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी आमूलाग्र परिवर्तन करू शकतो का? तर असाही विचार मला वाटतं की वानकरांच्या त्या विचारामध्ये निश्चितपणानं होता आणि तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे पुढे नेणार आहे आपल्याला. आपण इतिहास किती दिवस सांगणार आहोत? म्हणजे असं आहे की अण्णाभाऊ साठे ज्यावेळेला लिहित होते तेव्हा अण्णाभाऊ साठे हे जातीचे एका म्हणून लिहित नव्हते. अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्य क्षेत्रामधला महान साहित्यिक आहे आणि त्यांनी संपूर्णपणे आयुष्य आपलं साम्यवादासाठी खर्ची घातलं, त्या विचारासाठी खर्ची घातलं, त्याच्यासाठी त्यांच्या वाट्याला आलेलं जे काही दुःख होतं, यातना होत्या किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांनी आनंदाने स्वीकारल्या आणि ते पुढे जात 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 राहिले. आणि तोही एक विचार इथं या ठिकाणी मांडला गेला की अण्णासाहेबांना आपण जातीत नको अडकवायला, त्या विशिष्ट जातीमध्ये नको अडकवायला. अण्णाभाऊंचं जे काही एक ज्याला आपण परिप्रेक्ष्य आहे आपण म्हणू त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या विचारांचा, तर हा जागतिक आहे, तो वैश्विक आहे या अर्थानं. तर तोही विचार मला निश्चितपणानं भावला आणि तो महत्वाचा आहे असं मला वाटतं. काही गोष्टी थोड्याशा मला टेक्निकल याच्यामुळे नीट ऐकता आल्या नाहीत, पण हा पाथरूड सरांनी सुद्धा एकूण जो काही इतिहास मांडला त्याच्यामध्ये त्यांनी एक जो महत्वाचा मुद्दा मांडला तो असा होता की सांस्कृतिक व सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ म्हणजे दलित रंगभूमी किंवा दलित नाटक किंवा आपण प्रबुद्ध नाटक म्हणूया आज, की ज्याच्यामध्ये चळवळ अभिप्रेतच आहे, ती कशी आहे, ती सांस्कृतिक आहे आणि सामाजिक आहे. त्याच्यामधनं आम्हाला काहीतरी पुढे न्यायचंय, आम्हाला आमचं काहीतरी म्हणणं मांडायचंय आणि त्याच्या बरोबरीनं आम्हाला काहीतरी इथं परिवर्तन घडवायचंय आणि ते तो विचार जिथं आहे ना ते मला असं वाटतं ते प्रबुद्ध रंगभूमी आहे किंवा त्यासाठी म्हणून आपण हे काम करतोय. आणि त्याचबरोबरीनं त्यांनी खूप एक छान मुद्दा मांडला की समतेच्या नावाखाली विषमतेचा खेळ मांडताना आपलीच माणसं दिसत आहेत का? तर मला असं वाटतं की हा फार महत्वाचा मुद्दा आहे की आपलीच मंडळी म्हणायचं एका बाजूनं आपल्याला चळवळीतले म्हणायचं की आपण काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल किंवा अण्णाभाऊंचा विचार असेल, परिवर्तनाचा विचार असेल, हा घेऊन क्रांतीचा विचार असेल, हा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे असं एका बाजूनं आपल्याला दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूनं मात्र विषमतेच्याच पातळीवरती काम करत राहायचं किंवा विषमतेचा जय जयकार आपण आपल्या कलाकृतीतनं करतोय की काय अशा पद्धतीनं मांडणी करायची आणि मग आपला स्वार्थ साधून घ्यायचा. तर अशा पद्धतीनं जे काम करणारे कलावंत आहेत त्यांना पण त्यांनी खूप चांगल्या विठ्ठल पाथरूड सरांनी खूप चांगल्या कानपिचक्या दिल्यात असं मला वाटतं आणि ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आता गंमत अशी झालेली आहे की ग्लोबलायझेशन 92 साली जे काही सुरू झालं, जागतिकीकरण जे काही सुरू झालं, त्याच्यामुळं सगळ्यात मोठं जर कुठलं आक्रमण किंवा सगळ्यात मोठी जर कुठली एक आव्हान आपल्या समोर उभं राहिलं असेल तर ते सांस्कृतिकच होतं. आणि ते सांस्कृतिक आव्हान असं होतं, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की 92 सालापासून 2000 सालापर्यंत हळूहळू सांस्कृतिक क्षेत्रामधल्या नवीन कलाकृती निर्माण होण्याचं काम कमी 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 होताना आपल्याला दिसलं आणि 2005 पर्यंत जवळजवळ ती मंदी चालू राहिली आणि 2005 सालानंतर 2015 ह्या दशकामध्ये मात्र निश्चितपणानं की नव्यानं काहीतरी लिहिणारे, नव्यानं काहीतरी मांडणी करणारे, नव्यानं त्या सगळ्या गोष्टी घटनांकडे बघणारे असे आपल्याला लेखक कलावंत वगैरे वगैरे आपल्याला दिसायला लागले. तर ही मंदी म्हणजे काय होतं? तर नवीन येणारं जे आव्हान होतं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्याच्याकडं जे आहे जे ताकदीचं आहे त्यांना ते मांडलं पाहिजे आणि ते नुसतं मांडून चालणार नाही तर खणखणीपणे मांडलं पाहिजे आणि त्याच्या खणखणीत नाणं वसूल केलं पाहिजे असा जो विचार आला त्याच्यामध्ये इथले जे काही पारंपरिक
किंवा शतकानुशतक हजारो वर्ष एका पाठडीमध्ये विचार करणारे आणि ज्याच्यामध्ये समता नावाची गोष्ट अजिबात नाही, कधीतरी त्यांच्या सोयीनं समरसत असा शब्द वापरतात, अशा मंडळींच्या हातामध्ये हे सगळं जे सांस्कृतिक विश्व होतं त्याला धक्के देण्याचं काम त्यावेळेला झालं. तर त्याच्यामुळं हा एक भाग मला दिसतो संपूर्णपणे. आता मुद्दा असा आहे की आपला आजचा जो विषय आहे तर त्याच्यामध्ये आपण हे म्हणजे भगवान आवडे सर असतील म्हणा किंवा अंबर गायकवाड सर आपले असतील, त्यांनी आपल्याला विषमता निर्मूलक विचारांचे समताधिष्ठित व्यावसायिक रंगमंच कलाकार प्रशिक्षण काळाची गरज असा तो विषय दिलेला. आता प्रशिक्षण म्हटल्यानंतर म्हणजे संपूर्णपणे की ते काहीतरी आपल्याला वेगळं रुजवायचंय तिथं, किंवा जे नाहीये हे शिक्षण का घेतो आपण, की काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात म्हणून ते आपल्याला माहिती व्हाव्यात म्हणून आपण घेतो. प्रशिक्षण कशासाठी घेतो आपण? तर आपल्याला काही गोष्टींच्या बेसिक्स तरी किमान कळाव्यात आपल्याला, म्हणून मग आपण त्याला प्रशिक्षण म्हणतो संपूर्णपणे असं. तर आणि ही कुठल्या रंगमंच कलाकारांसाठी या मंडळींनी हा विषय दिलेला आहे? तर व्यावसायिक रंगमंच असं त्यांनी म्हणलेलं आहे. तर त्याच्यामुळं आता आपल्याला जी काही आपली कला पेश करायची असेल किंवा कला पेश करणारी जी काही व्यावसायिक रंगमंच आहेत त्याच्यामध्ये सादर करणारी जी मंडळी आहेत ना, त्यांच्यामध्ये मानसिक परिवर्तन घडवून आणणे ही काळाची गरज आहे किंवा त्यांच्या प्रशिक्षणाची गरज आहे असा मी ह्याचा अर्थ घेतो. म्हणजे कसं आहे की तुमचं माझं प्रबोधन झालेलं आहे किंवा प्रशिक्षण आपलं झालेलं आहे, काय विचार मांडायचा हे आपलं पक्कं आहे, कुठं आपल्याला सगळी ही कला विश्व आपल्याला न्यायचं हे आपल्या डोक्यामध्ये पक्कं आहे, आपल्याला काय नेमकेपणे मांडायचं. हा काही लोक जसं पात्रूड सर म्हणाले, काही लोक जरा रस्ता चुकून कुठेतरी जात आहे त्यांना पकडून परत आणलं पाहिजे आपण, नाही अशातला भाग नाही, पण तरी सुद्धा आता आपल्याला आपणच पुन्हा समतेचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे का? तर मुळामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनीच तो विचार दिला, अण्णाभाऊ साठेंनीच आपल्याला तो विचार दिलेला आहे आणि त्या आधारावरतीच प्रबुद्ध रंगभूमी असेल किंवा त्याची म्हणजे साहित्य विश्व असेल संपूर्णपणे. तर आज त्याची गरज नाही, आम्ही समतेचा पुरस्कारच करणारे आहोत. त्याचं कारण असं आहे की आम्हाला नाकारलेलंच आहे, हजारो वर्ष नाकारलेलं होतं, त्यामुळे आता आम्हाला समते आम्हाला शिकायची गरज नाही, आम्हाला आता तुम्हाला शिकवण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि माझ्या 43 वर्षाच्या संपूर्णपणे माझ्या या नाट्य चळवळीमध्ये मी काम करतो, त्याच्यामध्ये मी भटक्यांच्या जीवनावरचं नाटक लिहिलं, दलितांच्या जीवनावरचं नाटक लिहिलं. म्हणजे एका टप्प्यानंतर माझ्या आडनावावरनं सुद्धा गोंधळ झाले की हा आपला दिसत नाहीये, मग हा नेमका आहे कोण, मग सदाशिव पेठेतला आहे का साताऱ्यात राहतो म्हणून तो मंगळवार व्यंकटपुरा पेठ वगैरे तिकडचा आहे, अशी चर्चा सुद्धा स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या मराठी रंगभूमीवरच्या आपण त्या अर्थाने म्हणून सवर्ण मंडळींनी सुद्धा चर्चा केली होती. पण मला कधीच असं वाटलं नाही की माझी जात सांगावी. मला ज्यावेळेला मी थिएटर करायला लागलो त्यावेळेला चळवळ म्हणून काम करायला लागलो त्यावेळेला मी एकच विचार मांडला की आता मी मला तुषारनं तुषारला वजा केलेला आहे, आता मला नवीन काहीतरी घडवायचं. त्यामुळं लोकरंगमंचच्या माध्यमातून प्रशिक्षण देत असताना किंवा तेव्हा कलाकार घडवत असताना म्हणजे एका बाजून लिहायचं सादर करायचं, मग पथनाट्य असतील, एकांकिका असेल, नाटक असेल, पण प्रत्येक तालमीच्या पूर्वी एक तासभर प्रशिक्षण मी त्या मुलांचं घ्यायचो. आणि गंमत अशी आहे की साताऱ्यामध्ये अमरभाऊ आता आपल्याला सगळ्यांचे परिचय आहेत, अमरभाऊंना विचारा की साताऱ्यामध्ये तुषार भद्रेंनी जे कलाकार घडवले किंवा ज्या कलाकारांना प्रशिक्षण दिलं त्यांच्याकडं मागच्या 7 पिढ्यांमध्ये सांस्कृतिक वातावरण नव्हतं. आता हे मी ठरवून केलं का? तर मी ते ठरवून केलं अशातला भाग नाहीये, लक्षात घ्या की ज्यांच्याकडं नाही त्यांना ते दिलं पाहिजे हा एक त्याच्यातला महत्वाचा विचार होता. माझ्याकडे असेल तर आणि जे माझ्याकडे चांगलं आहे ते मी दिलं पाहिजे, मला शिकवता येतं तर मी शिक्षक झालो पाहिजे, साधी भूमिका त्याच्यामधली. आपल्याला त्यातनं काही नकोय आपल्याला, परंतु आपण ते घडवत राहिलं पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये नाहीये त्यांच्या जीवनामध्ये ते आपण ओतलं पाहिजे, हा एक भाग. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या 7 पिढ्यांमध्ये हे सगळं होतं अशा कलावंतांचं मनपरिवर्तन मतपरिवर्तन करण्याचं काम सुद्धा मी केलं संपूर्णपणे. म्हणजे गंमत अशी आहे की ठराविक एका पठडीमध्ये विचार करणाऱ्या मंडळी सुद्धा माझ्या ग्रुपमध्ये आले किंवा माझ्याकडे ते काम करत होते आणि जेव्हा त्यातनं ते बाहेर पडले त्यावेळेला ते समतेचा विचार घेऊन बाहेर पडले. अरे आपण हे ह्याला काही चिटकून बसलेलो आहे ना, हे काही खरं नाही बाबांनो, आपल्याला कलाकार म्हणून जगायचं असेल ना तर जातीच्या पलीकडे विचार केला पाहिजे, कलाकार म्हणून जगायचं आपल्याला तर धर्माच्या पलीकडे विचार केला पाहिजे. म्हणून आता कसं आहे की नाट्य क्षेत्रामध्ये नटराजाला देव मानतात, नटराजाचं पूजन करतात संपूर्णपणे. मी नटराज पूजन आणि ते कर्मकांड ह्या गोष्टी मी कधी केल्या नाही, परंतु ज्या वेळेला मी शिक्षक म्हणून उभा राहतो, प्रशिक्षक म्हणून उभा राहतो, कारण आता जो 25-30 हजार कलावंतांच्या पर्यंत मी पोहोचलेलो आहे शिक्षण म्हणून, म्हणजे आवाज जोपासना असेल किंवा अन्य बऱ्याच गोष्टी असतील,
तर त्याच्यामध्ये त्यांना मी एवढंच सांगतो की आपण ज्यावेळेला नटराजाचं पूजन करतो तेव्हा अर्धनारी नटेश्वर असंही म्हणतो त्याला. म्हणजे बियॉन्ड बियॉन्ड जेंडर बियॉन्ड म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या पलीकडं आपण आपण विचार करताना की माझ्यामध्ये एक स्त्री आहे माझ्यामध्ये एक पुरुष आहे या पद्धतीनं कलाकारांना उभं राहिलं पाहिजे त्या संवेदना आपण जपल्या पाहिजेत या पद्धतीचा संस्कार आणि विचार देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला मी शिकवत असतो ते शिकवत असताना म्हणजे तुकाराम महाराजांचे किंवा महात्मा फुल्यांचे किंवा आपल्या अण्णाभाऊंचे असतील किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावरले किंवा ह्याच्यावरले दाखले अनेक लोक देत असतात ते भाषणामध्ये देत असतात हे करतात पण प्रशिक्षण देत असताना ज्या वेळेला एक त्या अर्थानं म्हणजे बाय बर्थ त्या सेक्शन मधला किंवा त्या वर्गामधला जो माणूस नाहीये तो माणूस प्रशिक्षण घेताना मात्र दया पवारांच्या कवितेचं हे एक ज्याला आपण म्हणतो सिलेक्शन करतो. म्हणजे त्या मुलांना ज्यावेळेला मी शिकवतो ती तळवळीतली मुलं नाहीये ती अगदी आपण ज्या अर्थानं आज आपण प्रबुद्ध रंगभूमीवरची पण नाहीये जात म्हणून सुद्धा ती नाहीये अशा मुलांना ज्यावेळेला मी शिकवतो त्यावेळेला मी त्यांना एवढं शिकवतो बहिमी धरण 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 बांधिते माझ मरण 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 कांडिते न बहिमी धरण 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 बांधिते. आणि हा सूर मी त्यांना देतो हा सूर कुठून मला मिळाला हा मला दयाभावरांच्या कवितेमधून मला मिळाला आणि तो तिथनं मिळाला आणि ह्याच्यामधनं किती प्रकारे आपल्याला अभिनय करत असताना म्हणजे स्टानिस्लावस्की आहे सगळं आपण ते शिकवतच असतो पण तरी सुद्धा मला एखादी वेदना संवेदना त्याचे वेगवेगळ्या शेड्स व्यक्त करत असताना मला ही कविता कशी उपयोगी पडते आणि मग ती कवितेत मधन तू जेव्हा मी त्यांना तो स्वर देतो आणि मग त्यांना सांगतो की आता ह्या हा स्वर पकडा आणि तुमच्या जीवनामधला एखादा दुःखद प्रसंग असेल किंवा तुम्ही नाटकात आता मध्ये एखादा जो काही असा दुःखद प्रसंग आहे किंवा जी काही अवस्था आहे दुःखद अवस्था आहे डिमांड आहे तर त्याची शेड बघा आणि हा सूर लावा. आता हा ज्या वेळेला ते पाठ करतात कविता आणि तो सूर लावतात त्यावेळेला आजच्या पिढीतल्या मुलांना जाणतो की कुणाच आहे मग त्यावेळेला मला सांगावं लागतं की हे दया पवारांचं आहे. मग दया पवार कोण होते तर दया पवार एक महान कवी होते आपल्याकडचे महान लेखक होते साहित्यिक होते. मग त्यांची पुस्तकं कुठली आहेत मग त्यांना मी सांगतो की ही पुस्तकं वाचा हे त्यांचे कविता संग्रह वाचा. त्याच पद्धतीनं नामदेव ढसाळ्यांची कविता घेऊन त्या कवितेमधला जो असणारा जो काही एक क्रांतीचा बंडाचा किंवा असा एक प्रचंडपणे असा जो विचार मांडलेला आहे त्याच्यामधनं तर ती मांडून मग ते एक अशी विस्फोटक अशी भूमिका विस्फोटक अशी तुम्हाला काहीतरी एखादं विधान करायचं रंगमंचावरती उभं राहून तर त्याचा स्वर तुम्हाला पकडायचा असं तुम्हाला नामदेव ढसाळ वाचायला पाहिजे. नामदेव ढसाळची कविता तुम्हाला प्रेझेंट करता आली पाहिजे तुम्हाला. म्हणजे अशा पद्धतीनं की चळवळीमध्ये मधून जे काही साहित्य निर्माण झाले साहित्यिक आपले निर्माण झाले तर यांचे संदर्भ घेऊन आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि हे ज्या वेळेला मी ज्यांचा त्या साहित्याशी ज्या जातीशी आपण असं म्हणूया किंवा त्या एकूण वर्गाशी काही संबंध नाहीये अशा मंडळींनाच हे प्रबोधन किंवा प्रशिक्षण करून आज रंगमंचावरती व्यावसायिक रंगभूमीवरती व्यावसायिक मालिकांमधनं व्यावसायिक चित्रपटांमधनं आज आपल्याला ते मांडलं पाहिजे त्या लोकांचं प्रबोधन किंवा त्या लोकांचं प्रशिक्षण आपल्याला केलं पाहिजे. आता त्यांच्याकडे जाऊन आपण प्रशिक्षण करणार आहोत का किंवा त्यांना म्हणलं या या आता आम्ही तुम्हाला नवीन शिकवतो ते आपल्यापर्यंत येणार नाहीत लक्षात ठेवा तुम्ही. मग आपल्याला त्यांचं प्रशिक्षण कसं करावं लागेल तर आपल्याला आपल्याला अशा कलाकृती घडवावे लागतील असे नवीन कलाकार घडवावे लागतील आणि त्यांच्यासमोर प्रेझेंट करावे लागतील की बाबांनो की तुम्ही भले आमच्याकडे नीट बघू नका परंतु आता हे टिकणार आहे आणि हे आता व्यवसाय करणार आहे आणि याच्यामधनं लोकांना खऱ्या जीवनाचं जाणीव होणार आहे. तर अशा पिढीला किंवा अशा मंडळींना आपल्याला हे समताधिष्ठित विचारांचं म्हणजे ज्यावेळेला मी भगवानशी बोलत होतो त्यावेळेला भगवानला म्हटलं अरे मोठाच्या मोठा दणदणीत विषय आहे संपूर्णपणे असा तर त्याच्यामध्ये काय तो भगवान सहज म्हणला की कम्युनिस्टांची एक त्याला इप्टा नावाची संस्था होती त्याच्यामध्ये केवढे महान कलाकार घडले म्हणजे बलराज सहानी असतील ए के हनकल असतील दीना पाठक असतील वगैरे वगैरे खूप खूप नावं घेता येतील आपल्याला किंवा कैफी आझमी असतील. तसं आज कुठं होताना दिसत नाहीये तर म्हटलं नाही आहे होतंय नाही अशातला भाग नाहीये परंतु त्याच्यासाठी जी वैचारिक बैठक पक्की ठेवून प्रशिक्षण देणारी जी मंडळी त्यावेळेला होती किंवा हे आपल्याला करायचंय बरं का
तसाच विचार आम्ही लोकरंगमंचमध्ये केला की आधी पथनाट्याचे 10 प्रयोग केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही स्पर्धेसाठी किंवा कुठल्याही एकांकिकेमध्ये किंवा नाटकामध्ये काम करायला मिळणार नाही. तर हे करायला पाहिजे तुम्ही. तर हे करायला लागेल म्हणजे ज्यावेळेला मग तो पथनाट्य घेऊन रस्त्यावरती जातो म्हणजे आम्ही हुंड्याच्या संदर्भामध्ये किंवा असे काही जातीभेदाच्या गोडभर पाणी एकांकी आम्ही पथनाट्य म्हणून केलो. त्याचे हजारो प्रयोग केले आम्ही, शेकडो प्रयोग केले आम्ही आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये. आता हे ज्या वेळेला ते प्रयोग करत होते त्यावेळेला कलाकारांना माहित नव्हतं की गोडभर पाणी काय प्रॉब्लेम आहे, काय नेमकेपणानं प्रॉब्लेम येतो. आणि मग ज्यावेळेला खेड्यामध्ये जाऊन किंवा गावामध्ये जाऊन आम्ही तो प्रयोग करत होतो त्यावेळेला तिथले जे काही ज्या लोकांनी खरंच त्या गोडभर पाण्यासाठी त्यांनी हातपाय घासलेले होते ते लोक येऊन अशी डोळ्यात पाणी आणून रडून, ही म्हणजे गोष्ट आम्ही जुनी सांगतोय, 1979-80 ची गोष्ट सांगतोय. कारण त्यावेळेस ती पूर्ण दलित चळवळ जी आपली होती ना ती खूप खूप निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये प्रचंड वेग होता. पण त्यावेळेला आमच्या बरोबर काम करणारे, अगदी माझ्या सकट मी सांगतो तुम्हाला, माझ्या घरामध्ये एक मारुती कांबळे नावाचा माणूस येतो आणि माझ्या वडिलांशी गप्पा मारत सहज त्यांच्या शेजारी बसतो. आमचे वडील त्यांना काही पूजा करतात किंवा काहीतरी करतात, देवाचं धार्मिक काहीतरी चाललेलं आहे, तर तिथं पण तो बसलेला असतो. मला कधी असं वाटायचंच नाही की हे काय म्हणजे असं कसं काय फरक आहे हा सगळा. पण घोडोबर पण एकांकिका केल्यानंतर आणि त्याचे अनेक प्रयोग केल्यानंतर आपल्याला मला एक जाणीव झाली की काय नेमका तो प्रश्न आहे किंवा काय तो हेच आहे. तेव्हा मी पण 18-19 वर्षाचा होतो. तर त्या पद्धतीनं की असं काहीतरी आपल्याला आता त्या कलाकृती तयार करून त्यांचं त्यांना दाखवून त्यांचं प्रशिक्षण करावं लागेल. त्यांना या बाबांनो आणि आता आम्ही सांगतोय तो विचार करा, संतधिष्ठेत आपलं काम केलं पाहिजे. ज्या वेळेला मग म्हणजे आता आपल्याला प्रचंड नावं सांगता येतील की जी ठराविक अर्थानं किंवा प्रशिक्षणामधला महत्वाचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला भाषेविषयी. या ठिकाणी मला वाटते वानकर सरांनी मांडणी केली, भाषेविषयी खूप छान बोलले ते की भाषेबद्दल सुद्धा आपण फार प्रामाणिक असलो पाहिजे किंवा आपण तयार असलो पाहिजे. आपल्याबद्दल बोलत होतो की आपण ह्या चळवळीत काम करणारे आणि आता आम्हाला व्यावसायिक रंगभूमीवर उभारायचं आहे. तो भाषेविषयी आता काही ठिकाणी ना की साधी गोष्ट असती साधी की तुम्ही न चा ण करता आणि ण चा न करता, ह्या न आणि ण वर्ण म्हणजे पूर्वी जे काही अगदी गावकोसा बाहेर ठेवून पाणी सुद्धा वर्ण वाढून जे काही दलितांचे छळ केले गेले किंवा त्यांना म्हणजे सोशल डिस्टन्सिंग तो का खरा. आता हे आता जे आलेलं आहे ते सोशल डिस्टन्सिंग हा शब्दच मला मान्य नाही, अर्थात मी फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतो. पण सोशल डिस्टन्सिंग सुद्धा आता जे सरकारच्या मानसिकतेमधला आहे निश्चितपणानं, केंद्रामध्ये जे सरकार आहे त्याच्या मानसिकतेमधला तो शब्द त्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे. त्यांना काय वाटलं असेल तिथं की तुम्ही त्याच्यामध्ये, तर अलीकडे काय माहिती ना की बाबा दूर हो, मी तुला पाणी देणार नाही, वर्ण देतो पाणी नाही, असं कोण असं म्हणणार नाही, म्हणू शकत नाही आता कायद्यानं पण म्हणू शकत नाही. पण अरे तो न आणि ण करतो आणि वर्ण पाणी वाढतो, ह्या मानसिकतेमध्ये काहीही बदल झालेला नाही लक्षात घ्या. तेव्हा आता नाही तो चांगला आहे कलाकार पण त्याचा जरा नणचा गोंधळ आहे बरं का, असं म्हणणारी मंडळी आहेत ना ती पाणी आम्ही वर्ण वाढणार याच डीएनए मधली आहेत. तर त्याच्यामुळं मग आपल्या आपल्या आपण पण ठासून सांगितलं पाहिजे आम्ही न म्हणणार, नो प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, आम्ही नच म्हणतो, आम्ही पाणीच म्हणतो. हिंदीमध्ये पाणी चालतं, मराठीमध्ये पाणीच का म्हणलं पाहिजे. तरी इथं वादाचा पण मला, मी म्हणतो आता की वाद घालायचाच नाहीये. आपल्या या समतेचा विचार घेऊन पुढे जाणाऱ्या कलावंतांनी आपल्याला नण म्हणून आम्हाला काय म्हणणार, अण अण तुमच्यापेक्षा उत्तम म्हणतो आम्ही, हा विचार केला पाहिजे संपूर्णपणे. आणि आता त्यांना शिकवलं पाहिजे, कारण गंमत अशी झालेली आहे आता की आता संपूर्णपणे ही जी काही व्यावसायिक रंगभूमी असेल किंवा एकूण संपूर्णपणे आपली मालिकांची जे काही होते, आता ते काय येत आहेत, कोल्हापूरच्या भाषेत मालिका करतायत, नागपूरच्या भाषेमध्ये करतायत, औरंगाबादच्या भाषेमध्ये करतायत, कोकणातल्या भाषेमध्ये करतायत, हे का करतायत, कारण त्यांना सुद्धा आता लक्षात आलेलं आहे की आता आपण जे काही सदाशिवपेठ नारायणपेठ किंवा आणि काही 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 किंवा शहरी महानगरीय असे काही जे विषय होते ना, ह्या विषयाला आता आपल्याला ऑडियन्स राहिलेला नाहीये. आपला टीआरपी जर नीट ठेवायचा असेल तर आपल्याला मुंबईतनं पुण्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि डाऊनट्रेन क्लासमध्ये आलं पाहिजे. ती भाषा आम्हाला व्हावा काय राहणार, तर चांगलं बोलतोय राठ्याचं असं म्हणून जे तो जे कोल्हापुरी बोलतोय किंवा तो काही इतर भाषेमधलं बोलतोय किंवा कोकणी बोलतोय ना, तर ते आता मांडलं पाहिजे आपण, गरजेचंच आहे आपल्याला. मग हे जे खालीपर्यंत पर्क्युलेट होतंय तर याच्यामध्ये काय होतंय, तिथल्या स्थानिक जी काही कलाकार मंडळी आहे त्यांना आता काम मिळायला लागलेलं आहे.
त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत. पण त्या ज्या काही गोष्टी घेऊन येत आहेत ते सुद्धा इथं त्या स्थानिक कलाकारांना गुलामासारखंच वागवत आहे, हाही भाग आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला जो काही आता हा काही प्रशिक्षणाचा जो भाग आहे ना, ते प्रशिक्षण कुठल्या पातळीवर करावं लागेल, प्रशिक्षण फिजिकल लेवलला करावं लागेल, भाषेच्या पातळीवरती करावं लागेल, वैचारिक पातळीवर करायला लागेल आणि सांस्कृतिक पातळीवरच करावं लागेल की हो आमच्या संस्कृतीमध्ये हे महत्वाचं आहे हे पण आपल्याला ठासून सांगावं लागेल संपूर्णपणे. आणि मग त्या सगळ्याचा बेस हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, त्या सगळ्याचा बेस समाजाधिष्ठित विचाराचा बेस हा महात्मा फुल्यांचा विचार आहे, छत्रपती शाहूंचा विचार आहे, की अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सुरू झाले. कारण ते जर शब्दाधिष्ठित नसते तर मला वाटतं त्यांनी गोसाव्याकडनं पुन्हा करून घेतला नसता आपला राज्याभिषेक वगैरे वगैरे. म्हणजे आपण त्या डिटेल काय म्हणतो त्याला आपण अडथळा आला की आपल्याला एक कुठून एक कंटिन्युटी आपली जाती. पण तरी सुद्धा मला आता एवढंच म्हणायचंय, म्हणजे मी ते शेवटच करत होतो ह्या सगळ्या गोष्टीचा, कारण बोलण्यासारखं तसं खूप आहे. आणि अमर गायकवाड आणि आम्ही रस्त्यावरती इतकं काम केलेलं आहे की ते बोलायचं म्हणलं तर तो प्रशिक्षणाचाच भाग होता. म्हणजे आम्हाला मला गमतीनं म्हणायचा जे आईला तू म्हणलं, म्हणजे सॉरी मी आपलं ते आमच्या सहजतेनं बोलणं आहे असं काही हे करू नका तुम्ही, की तू अशी माणसं धरून आणतोयस की ज्यांच्याकडं ही पारंपरिक करणारी मंडळी आहेत त्यांचं कला बघितली की ते पण तोंडात बोटच घालतात, अशी पोरं धडून आणतोयस, पोरी धरून आणतोयस आणि त्यांच्याकडनं करून घेतोय. म्हणजे ज्यावेळी मी कारण हे भटक्या विमुक्तांच्या जीवनावरती अभ्यास करून लिहिलं आणि मला त्याला पाऊल फाउंडेशनची एक शिष्यवृत्ती मिळाली होती, लेखन शिष्यवृत्ती, तर त्याचं ज्या वेळेला सादरीकरण केलं त्यावेळेला पुण्यामध्ये सुद्धा अशीच प्रतिक्रिया आली की तुषार भद्री नेमका कोण आहे, किंवा त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या जाती विचारल्या गेल्या आणि इतकं भारी काम करतायत. पण ती खऱ्या अर्थानं ती त्या अर्थानं म्हणजे कसं आहे की आपल्याला ही मानसिकता जी आहे संपूर्णपणे जातीचा विचार करणं, धर्माचा विचार करणं आणि मग त्या अँगलनं बघणं, तर आपण एका बाजूनं आपण म्हणण्यापेक्षा काही मंडळी असं म्हणतात की नाही आम्ही असं काही विचार करत नाही बरं का, आता असं काही आमच्या डोक्यात नाही, अजिबात नाही वगैरे वगैरे वगैरे, तर तसं नाहीये ते आहेच डोक्यात आहेच असतच. म्हणजे एखादं काहीतरी भन्नाट आणि भारी बघितलं काहीतरी की काही ठराविक क्लासच्या वर्गामधल्या लोकांना असं वाटतं की जाऊन भेटावं त्याला, विचारलं हा काय कुठलं तू बाबा नेहमी सातारचा, हा काय करतोस, काय नाही असं काय, मग नाव काय तुझं, माझं नाव शशी, अच्छा शशी वडील काय करतात, नाही वडील आता वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे ना आडनाव विचारण्यामध्ये इंटरेस्ट असतो, शशी नेमका कोण आहे किंवा अमर नेमका कोण आहे, कारण नुसत्या नावावरून आपल्याकडे जात नाही समजत ना, मग आडनाव समजलं की जात समजती वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यावरनं ठरतं मग याचं की काय करायचं पुढं, किती ह्याला पुढे न्यायचं आणि किती ह्याला मागे आणायचा. पण आता लक्षात घ्या तुम्ही की आता ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मी बोलतोय, आज ज्या लोकांनी हॅलो येतोय आवाज येतोय सर, आवाज येतोय. हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज बऱ्याच अशा मंडळींशी मी मुद्दाम भेटलो, मुद्दाम त्यांच्याशी बोलतोय आणि त्यांना एवढंच सांगतोय की आज घरामध्ये सुद्धा जेव्हा फिजिकल डिस्टन्सिंग, तुमचा शब्द माझं नाही म्हणलं, हे सोशल डिस्टन्सिंग असा शब्द तुम्ही वापरताय, सोशल डिस्टन्सिंग मुळे काय आज मानसिकता तुमची झाली आहे, किती चिडचिडेपणा येतोय तुम्हाला, मग काही हजार वर्ष काही लोकांचं डिस्टन्सिंग ठेवलेलं होतं त्यांचं काय झालं असेल. म्हणजे कोरोना एका बाजूनं आपल्यावरती आक्रमण पण आहे, मानवतेवरती ते आक्रमण पण आहे, पण त्याच्या बरोबरीनं आपल्याला आंतरबाह्य विचार करायला प्रवृत्त करणार सुद्धा आहे मला असं वाटत. हॅलो हा येतोय आवाज सर, येतोय. हा मला असं वाटतं की ह्याच्याकडे मी वेगळ्या अँगलनं बघतोय संपूर्णपणे ह्या COVID-19, कारण हे सगळं जे काही परिवर्तन संपूर्णपणे होतंय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपल्याला सांगितलं जातंय की आत्मनिर्भर बनो, कलाकार म्हणून मी आत्मनिर्भर बनो याचा अर्थ असा घेतो की आता आमच्या हातामध्ये काही राहिलं नाही, बाबांनो तुमचं तुम्ही बघा. आणि जर अशा पद्धतीनंचा विचार जर पुढे आपल्याला आता न्यायचा असेल, आणि जगामध्ये सुद्धा आता सगळे प्रत्येक देश, म्हणजे आता ते जागतिकीकरण संपलं, आता प्रत्येक जण फक्त आपला विचार करतोय, फक्त आपल्या इकॉनॉमीचा विचार करतोय, आता तुमच्या सांस्कृतीशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये, ना तुमच्या काही तुम्ही जगताय का मरताय याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि एक नवीन व्यवस्था संपूर्ण जगभरामध्ये निर्माण करण्याचं काम या येत्या 6 महिन्यामध्ये सुरू होणार आहे, लक्षात ठेवा.
आणि ज्या वेळेला नवीन काहीतरी व्यवस्था निर्माण होत असती त्यावेळेला मागच्या बऱ्याच गोष्टी आहेत ना ह्या लयाला जात असतात किंवा पायदळी तुडवल्या जातात किंवा त्यांना पार मी म्हणतो की टाचेखाली चिरडलं जातं. तर त्याच्यामुळं अशी परिस्थिती आज निर्माण होणार आहे तेव्हा आपल्याला हा विचार केला पाहिजे की बाबा आता टाचेखाली जे चिरडलं जाईल त्याच्यामध्ये आम्ही नाहीत ना, आम्ही आहोत का त्याच्यामध्ये, हा विचार करावा लागेल. आणि जर तशा पद्धतीने जर काही आपल्याला अशी जाणीव होत असेल की आपल्याला चिरडलं जाईल पुन्हा आणि पुन्हा काही ठराविक गोष्टीच वर्तन राहणार असतील तर आता आपण हे 50 वर्षापूर्वीचे राहिलेलो नाही आहोत, आता आपण त्याच्या पलीकडे गेलेलो आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एक अंदाज घेऊन आपल्याला एक नवीन आयडेंटिटी, नवीन एक ज्याला आपण म्हणतो स्वयं अशी प्रतिमा घेऊन आपल्याला उभं राहावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षित व्हावं लागेल आणि त्याच्याबरोबर आणि आता तो समतेचाच विचार असेल लक्षात घ्या. आता कुणी जातीचं नावानं काही काही करायला पुढे आला ना तर आता लोक जोड्यानं मारतील, निश्चितपणानं मारतील, केवळ मी ह्या जातीचा आहे म्हणून आता असं नाही, निश्चितपणानं नाही, पण तरी सुद्धा ज्यांच्या डोक्यातनं जात नाही त्यांचं प्रबोधन करण्यासाठी आपल्याला सक्षम व्हावं लागेल, आपल्याला अधिक प्रशिक्षित व्हावं लागेल, आपल्याला आपलं नाणं अधिक खणखणीत वाजवावं लागेल. केवळ नुसतं आपलं नाही तर प्रत्येक कुठलंही भाषण आपण ऐकायला गेलो की आपण बड्याबड्यांचे विचार ऐकतो किंवा बड्याबड्यांनी असं म्हणलंय, बाबासाहेबांनी हे म्हणलं, अण्णाभाऊंनी हे म्हणलं, फुले हे म्हणाले, शाहूंचा विचार असा होता वगैरे 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 आपण म्हणतो. आज आपल्याला आपल्यातले साहित्यिक, आपल्यातले कवी तोंडपाठ असले पाहिजेत, ते भाषणात मांडले पाहिजेत आणि ते मांडून ज्या वेळेला आपण त्यांची त्यांनी त्यातला तुकारामाचं शोधला पाहिजे. आपल्याला तुकाराम महाराज ग्रेटच आहेत, ते जगद्गुरु आहेत, महान आहेत, पण मुद्दा असा आहे की आपल्यातला तुकाराम महाराज म्हणून एका बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या दिवशी मी एका ठिकाणी गेलेलो होतो, स्मृती शिक्षण सतत चालू असतं लक्षात घ्या, ते थांबलेलं नसतं, गेलो होतो, प्रचंड घोषणा देत होते आणि प्रचंड दंगा चालू होता. मी भाषणाला उभं राहिलो आणि मी म्हणलं की फक्त मला एवढं सांगा की आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी काय केलं असतं, हा आपल्या मनाला प्रश्न विचारा. आणि तुमच्या मनामधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं आहे हे एकदा विचारा. म्हणजे माझ्यातला शिवाजी मी शोधला ना तर शिवाजी मला समजणार, किंवा माझ्यातला आंबेडकर मी शोधला तर मला आंबेडकर कळणार आहे, किंवा हा समतेचा विचार करणार, मानवतेचा विचार करणार आहे, बुद्धाचा विचार आपल्याला करणार. तर ज्याचा विचार करणं हे प्रशिक्षणाचा भाग आहे, हे सतत करावं लागेल. आणि हे सुद्धा ज्यांचा बुद्धाशी संबंध नाही, ज्यांचा समतेशी संबंध नाही, आणि आता तर बऱ्याच लोकांचा न्यायाशी सुद्धा संबंध, न्याय त्यांना हवा तसा होतोय, न्यायाशी सुद्धा संबंध राहिलेला नाहीये. माध्यमांनी तर न्याय पण सोडा, समता सोडा, सगळंच सोडलेलं आहे संपूर्णपणे. आणि माध्यम फक्त विचार करतायत, ते लक्ष्मीचा विचार करतायत, आम्हाला किती मिळणार आहे याचा विचार करतात. म्हणजे आपल्या घटनेमध्ये जे काही बेसिक तत्व सांगितलेले त्यातल्या सगळ्या तत्वांना हरताळ फासण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये चालू असताना आपल्याला दिसतंय. आणि ते म्हणजेच खरोबर का, आता पर्याय नाही त्याला, हे आपण स्वीकारलं पाहिजे बरं का, असं आपल्याला आपल्यावर आपल्याला सांगणारे पण काही मंडळी आहेत. तर मी माध्यमात पण काम करतोय त्यामुळे मी सगळ्या गोष्टी ह्या जवळनं सगळ्या गोष्टी पाहतोय. तर त्याच्यामुळे लक्षात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जो समतेचा विचार आहे हा आपल्याला रुजवायचा असेल तर त्याचा फॉर्म आता बदलावा लागेल. जुन्याच लोकां जुन्याच महान आपल्या व्यक्तिमत्वांची नावं घेऊन आपण सांगायला गेलो तर आपल्याला तेवढं मोठे आपला मोठा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचेल का नाही असं मला वाटत नाही. म्हणून आपण आपल्यातली ती माणसं शोधली पाहिजे, ते महान जी ज्यांनी काही विचार देऊन गेलेत ना ते माझ्यात कुठं आहेत. आणि मग ते आज माझ्यात असतील तर माझी आजची भाषा वेगळी असेल. कलाकार आहोत आपण, कलाकाराला प्रत्येक पिढीची भाषा, आणि जर रंगमंचावरचा कलाकार असेल तर त्याला रंग भाषा तयार करायला लागते स्वतःची, तर तो काहीतरी टिकतो. म्हणजे आपण डॉक्टर निळूभाऊंचं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर निळूभाऊंनी त्यांचा एक त्यांची एक भाषा रंगभाषा तयार केली. ते काय बोलतात त्याचे आज अनुकरण करतात किंवा त्यांची टावाळी भाषा करतात सोडून देऊ आपण, मला ते नाही पटत पण ठीक आहे. त्यांचा एक त्यांनी एक पॅटर्न तयार केला, आज त्यांचे शब्द घेऊन किंवा त्यांचे डायलॉग घेऊन बरेच लोक आपलं पोट भरतात करू द्या. डॉक्टर लागूंनी त्यांचा एक संपूर्णपणे त्यांची रंगभाषा तयार केली, म्हणजे त्यांची भाषा मराठीच होती परंतु त्याच्या मांडणीमधली. म्हणून आपल्याला ते लक्षात राहतात, निळूभाऊ लक्षात राहतात, डॉक्टर लागू लक्षात राहतात. आपल्याला आपली नवी रंगभाषा शोधावी लागेल आणि ती रंगभाषा आपल्याला एस्टॅब्लिश करावी लागेल. आणि त्या रंगभाषा ती एस्टॅब्लिश करत असताना ही अमर गायकवाडांची भाषा आहे बरं का. मग अमर गायकवाडांची जात बीत काही असू द्यात, लोक म्हणतील अमर गायकवाडांना फॉलो केलं पाहिजे.
ही गायकवाड सरांची भाषा आहे बरं का, हे पात्रूड सरांची भाषा आहे बरं का, आणि हे आपल्याला हे चालतंय हे चलती नाणं आहे कारण व्यवसायाबद्दल बोलतोय आपण, लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे ती रंगभाषा पण आपल्याला घडवावी लागेल, त्याचं आपल्याला प्रशिक्षण करावं लागेल आणि आपण जे तयार करू त्याचं प्रशिक्षण आपोआप घेतील. आणि मग ते करावं करायचं झालं तर नुसतं अमर गायकवाडांना मला कॉपी करायचं असेल ना तर अमर गायकवाड समजून घ्यावे लागतील. मग अमर गायकवाड समजून घ्यायचे असतील तर अमर गायकवाडांची जात मला समजून घ्यावी लागते, अमर गायकवाडांचं जीवन मला समजून घ्यायला लागतं, ते कशा पद्धतीने उभं राहिले मला समजून घ्यायला लागतो. मला भगवान अवघडे व्हायचं असेल तर मला त्यांचा अभ्यासच करावा लागतो आणि मग मला त्यांचा अभ्यास करायचा असेल तर मला त्यांच्या दारापर्यंत जावं लागतं, त्यांच्यात मिसळावं लागतं. संत तिथून सुरू होते, आपोआप सुरू होते. म्हणून आपण आपलं मूल्य वाढवतोय का, आपण मूल्य आपलं वाढवून की काही नाही. आता हे केलं ना तर मला चार पैसे मिळणार आहेत, अगदी व्यावसायिक या अर्थानं बोलतो. आणि आता तुम्हाला सांगतो फक्त विचार देऊन नाही भागणार. आपल्यामधल्या कलाकारांना सुद्धा आपण जर ते व्यवसायासाठी काहीतरी बाबा कुठं तरी ऍडजस्टमेंट करत असतील तर आपल्याला त्यांना सुद्धा समजावून घ्यावं लागेल की नाही बाबा तुम्ही कमवा हरकत नाही पण फार रस्ता तुमचा बाजूला जाऊ देऊ नका, आपण आपल्या रस्त्यावर राहा, वैचारिक बैठक सोडू नका, हे सांगावं लागेल निश्चितपणानं. पण आपल्याला असे मार्ग आपल्या आपल्या कृतीतून आपल्या कलेतून निर्माण करावे लागतील की त्याच्या त्याचं अनुकरण सगळ्यांना करावं लागेल. आणि अनुकरण करायचं झालं पैसा आपल्याला मिळणार आहे, लक्ष घ्या. आपण मोठे ठरणार, आपलं एक इमेज होणार आहे संपूर्णपणे असं. तर त्याच्यामुळं की जे काही व्यावसायिक रंगभूमीवरती की आता तुम्हाला सांगतो मराठी व्यावसायिक रंगभूमीवरची व्याख्या सुद्धा बदलणार आहे उद्या, मालिकांची व्याख्या बदलणार आहे, सिनेमाचं व्याकरण बदलणार आहे, सगळंच व्याकरण आता चेंज होणार आहे. आणि मग हे होत असताना म्हणजे ज्या ज्या वेळेला बदल झाले त्या त्या वेळेला जो आहेरे वर्ग होता त्या ज्या जो शिक्षित वर्ग होता ज्याला पुढचं काहीतरी दिसत होत बदलाला लगेच त्याने अडॉप्ट केलं आणि ते सतत उच्च 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 जागेवरच राहत गेले. आता मला असं वाटतं की आपल्याला सुद्धा हो येत राहणारे बदल आहेत हे समजणं गरजेचं आहे निश्चितपणानं. आणि त्या बदलानुसार आपण जर वागायला लागलो तर निश्चितपणानं आपल्याला ज्यांचं ज्यांच्यामध्ये समता आपल्यामध्ये बुडवायची किंवा ज्यांचं प्रशिक्षण घ्यायचंय आपल्याला किंवा ज्यांना प्रशिक्षण आपल्याला द्यायचंय तर ते आपल्या कृतीतून आपण त्यांना दाखवलं. आणि या कृतीतून मी एखादा माणूस व्यक्त होतो तो दिसायला लागतो आणि असं वाटतं नाही बाबा याचं मला अनुकरण केलं पाहिजे. म्हणजे मला अनेक लोक विचारतात तुषार तू मुंबईला गेला असतास ना फार मोठं करिअर झालं असतं तुझं, सयाजी शिंदे तुझ्याच ग्रुपचा होता, सयाजीला मुंबईला तू गेला तेव्हा तू त्याला सोडलास तिकडं सयाजी शिंदेला तू गेला असतास तर. अरे म्हणलं मी ठरवलं होतं सातारा सोडायचं नाही आणि मी ठरवलं होतं की काही नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला नवीन कलाकार घडवायचे. तुषार भद्रे लेखक म्हणून सुद्धा मिरवायचं नाही, साहित्यिक म्हणून सुद्धा मिरवायचं नाही, अभिनेता म्हणून सुद्धा मिरवायचं नाही, दिग्दर्शक म्हणून सुद्धा नाही मिरवायचं मला. परंतु मला साताऱ्यामध्ये समतेच्या विचाराचा म्हणजे जिथे जात नाही धर्म नाही अशा पद्धतीचे काही रंगकर्मी मला घडवायचे, असे काही रंगकर्मींना मला विचार द्यायचा आहे. आणि मग तो देत असताना बघ साताऱ्यामध्ये अविचल धिवार येणार असतील जुनी गोष्ट, किंवा अमर गायकवाडांचा कुठला कार्यक्रम असेल लोकरंगमंचीची माणसं तिथे गेलीच पाहिजेत, तिथे हसली पाहिजेत ती, कारण तेवढं माझंच आहे ते असं वाटायला लागलं त्यांना. हे काय झालं तर तो समतेचा विचार रुजला. आपण वेगळे नाही होत आणि खरं सांगू का कलाकाराला कला म्हणजे भरत मुनीनं तर म्हणलेलं आहे शूद्राची शूद्र जशी स्त्री आहे ना त्याच्यापेक्षा शूद्र आहे तो तुम्ही आम्ही आहोत कलाकार असं भरत मुनीनं म्हणले. आणि शूद्रकानं भरत मुनीला बायपास करून त्या काळामध्ये संपूर्ण सामाजिक विषयावरती हात घालणारी म्हणजे पौराणिकाला कानाखाली वाजवून म्हणजे काही हजार वर्षापूर्वीचा 2000 वर्षापूर्वीचा काळ शूद्रकानं सामाजिक नाटक त्या काळामध्ये संस्कृत मधनं मांडलं आणि जे भारताला जमलं नाही ते शूद्रकानं केलं. मग ते तिथं पुन्हा काय म्हणते शूद्रक आहेत. आणि भरत मुनींचं नाट्यशास्त्र आहे त्याचाही मी अभ्यास केलेला आहे, आपणही सगळ्यांनी केला असेल. त्याच्यामध्ये आपल्याला रिच्युअल्स दिसतात, त्याच्यामध्ये संपूर्णपणे आपल्याला काय तर कर्मकांड दिसतं. आपल्याला कुठली जागा निषिद्ध कुठली सिद्ध ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे आपण बारकाईनं विचार करायला लागलो तर भरत मुनीनं फक्त एकच छान गोष्ट मांडली म्हणजे तो रंग नावाचा जो शब्द मांडला ना तो महान आहे. पण तरी सुद्धा भरताना पाचवा वेद म्हणून माझं शास्त्र मान्य करून घ्यावं म्हणून त्याला आहे त्यावेळच्या व्यवस्थेपुढे शरण जावं लागलं. तसा शूद्रक शरण गेलेला आपल्याला दिसत नाही, अर्थात त्याच्यावरती फार आपल्या सगळ्यांचा किंवा माझाही अभ्यास असला असत ना भाग. तर त्याच्यामुळे काय माहितीये ना की आपल्याला आता
आपल्याला प्रशिक्षित व्हायचंच आहे, पण आपल्याला आपल्या समोर जे आव्हान आहे त्यांना प्रशिक्षण द्यायचं. आणि मी त्या अर्थानं हा सगळा विषय घेतो. आणि ज्यांना प्रशिक्षण द्यायचं असेल तर आपणच आपल्या नवीन संस्था नाही का, आपणच असं बनायचं की त्यांना आपलं अनुकरण करावं, आपल्या लेखनाचं अनुकरण करावं. म्हणजे साधारणपणे 84 ते 90 या काळामध्ये भागवान, शिपान, कारण असे सगळे विषय घेऊन मी लिहिले. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये सुद्धा त्या एकांकिका पहिल्या दिनात आल्या. आणि त्याच्यानंतर पुढची 3 वर्ष पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये हा एक ट्रेंड तयार झाला की असं केलं ना नाटक म्हणजे बक्षीस मिळत. तो तिथला तसा ट्रेंड राहिला नाही, संपूर्ण महाराष्ट्रात ट्रेंड गेला आणि तो तुषार भद्रेनं घडवला. म्हणजे मोठेपणा नाही सांग, सगळ्यांना वाटायला लागले अरे असं नाटक केलं म्हणजेच बक्षीस मिळतं. आणि मग तसं नाटक जर मग तुम्हाला दलित प्रश्नावर नाटक करायचं असेल, नाहिरे वर्गावर नाटक करायचं असेल, ठीक आहे बक्षीस मिळवणं हा तुमचा उद्देश असेल, पण तरी सुद्धा तुम्हाला काहीतरी अभ्यास करावा लागतो ना. आणि कलाकार कुठलाही असो इतका का असंवेदनशील नसतो की ज्या विषयाच्या अनुषंगाने मला बक्षीस मिळालंय त्या विषयाकडे किंवा त्या त्या पद्धतीनं जगणाऱ्या माणसांकडं तो फार निर्दयतेनं नाही बघणार, काहीतरी आत्मीयता त्याच्यात निर्माण होईल. म्हणून मला जेव्हा कारण मी नाटक ज्या वेळेला लिहिलं भटक्यांच्या जीवनावरती अभ्यास करून त्यावेळेला मला NCPA मध्ये त्याचं रेकॉर्डिंग झालं, ऑडिओ रेकॉर्डिंग, आणि चेतन दातारांनी माझी मुलाखत घेतली. त्यांनी म्हटलं हे नाटक तुम्ही का लिहिलं, उद्देश काय? म्हटलं नाही असं काही सांगता येत मला, माझी काहीतरी बांधिलकी आहे. मला असं वाटलं की गावकुसा बाहेरचं जे जीवन आहे ते ह्या कमानी रंगमंचावरती आणावं. पण म्हटले ज्यांच्यासाठी तुम्ही आणून त्यांच्या वेदना व्यथा मांडण्याचा प्रयत्न करताय ते कुठं बघणार आहेत? म्हणलं ते नाही बघणार, मला त्यांना दाखवायचं पण नाहीये. ज्यांचं आयुष्यच खडतर आहे, त्यांचं तुमचं आयुष्य असं आहे म्हणून त्यांचं त्यांना नाटक मी दाखवायला जाणार नाहीये. परंतु ज्यांना माहितच नाही की बाबा गावकुसा बाहेरच्या पलीकडे काय चाललंय, अशा ऑडियन्ससाठी ते नाटक लिहिलेलं आहे की ते पाहिल्यानंतर ST मध्ये जात असताना हायवेच्या बाजूला पडलेली पालं बघितल्यानंतर किमान माझं नाटक त्यांना आठवलं पाहिजे आणि मग त्या पालामधलं जीवन त्यांना थोडस तरी कळलं पाहिजे. त्यातल्या 10 माणसांना असं वाटेल की बाबा ह्या मंडळींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे हे असं प्रशिक्षण असं लक्ष घ्या, अशा पद्धतीने आपण लेखनामधनं प्रशिक्षण केलं पाहिजे, आपण आपल्या आचरणामधनं आपण प्रशिक्षण केलं पाहिजे. आणि भगवान अवघडे म्हणला त्या पद्धतीनं आपल्याला एकट्यासारख्या संस्थेचा सुद्धा विचार करावा लागेल, निश्चितपणानं लागेल. आणि तसा विचार तुषार भद्रे साताऱ्यात राहून करतोय. तुषार भद्रे स्कूल ऑफ थिएटर अँड फिल्म आर्ट याच्यामध्ये गेले अनेक वर्ष, मी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रशिक्षण देत होतो. आता मी त्याचे एक स्कूल तयार केले आणि त्या स्कूलच्या माध्यमातून पैसे नसले तरी त्यांना शिकवतो. अत्यंत खेड्यामधली मुलं येतात, सर आम्हाला हे करायचं, त्यांचे आई वडील म्हणतात की नाही बाबा आमच्या मुलाला आहे एक गोडी याच्यामधली, तुम्ही जरा प्रशिक्षित करा. त्यांना मी शिकवतो. आता मग त्याच्यावरती उपजीविका असली माझी तरी सुद्धा मी असं म्हणत नाही माझी फी आहे नाही असं काही, आपलं ते मिशनच आहे. तर त्याच्यामुळं मला थोडस काही आत्म म्हणजे स्तुतीपर मी बोललो असेल तर मला माफ करा, कसं मला तसं खरं आवडत नाही ते, पण थोडस समजावं म्हणून मी बोललो. नेमकी मांडणी मी किती चांगली केली नाही मला माहीत नाही, मला मी खरंच जे काही आज मला दिसतंय सगळं वास्तव, त्या वास्तवाचं मला जे आकलन होतंय त्याच्यावरनं मी बोलतोय. मी ठोकळेबाज असं कुठल्या विचारानं आपण हे करायचं ते करायचं, कारण तो मुरलेलाच आहे विचार. बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार असेल तो मुरलेलाच आहे, फुल्यांचा विचार आहे तो मुरलेलाच आहे, किंवा अन्य काही आपल्या ह्याच्यामध्ये तो खरा मुरलेला आहे आमच्यामध्ये. आजचा तुकाराम शिवाय तो मला दयापवारांच्यात सापडतो का? कुठे सापडतोय मला तो? आज नवीन लिहिणाऱ्या मुलांमध्ये सापडतोय का? तुम्हाला त्याला मांडलं पाहिजे, त्याला बाहेर आणलं पाहिजे, त्याला मांडलं पाहिजे, ते मुलांकडनं करून घेतलं पाहिजे, त्याचं सादरीकरण केलं पाहिजे. म्हणजे आत्ताच मी माझ्या प्रशिक्षण कॅम्प मधनं एक बाई कविता बाईच्या म्हणून रंगारी म्हणून ज्या आहेत ह्याच्या नांदेडच्या कवयित्री ज्या आहेत चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत आणि प्राध्यापिका पण आहेत संध्या रंगारी, त्यांचं पुस्तक मला मिळालं होतं आणि त्या पुस्तकावरनं त्या कवितांचा मी कार्यक्रम सादर केला आणि तमाम सर्व वर्गातल्या स्त्रियांना तो इतका आवडला आणि लेखिका दलित म्हणजे त्यांना म्हणतो आपण प्रबुद्ध साहित्य विचाराची होती त्या प्राध्यापक, त्यांना साताऱ्यामध्ये बोलवलं, त्यांचा खास सन्मान मी केला, त्यांच्या समोर तो प्रयोग सादर केला, त्यांना सगळ्या बायका भेटल्या. त्या बायका काय कुठल्या एका विशिष्ट जातीच्या नव्हत्या,
तर त्याच्यामुळं की हे पण एक प्रशिक्षणाचा भाग होता. ज्या मुलांनी सादर केलं त्यांनाही कळलं बाईवरती काय प्रकार होतात. आणि एक पुन्हा जी एक बाई लिहितीये अति प्रबुद्ध चळवळीमधली बाई लिहितीये म्हटल्यानंतर त्याच्यामधली जी आग आहे ती बाहेर आली, त्याच्यामधलं जे बंड आहे ते बाहेर आलं. ते बाईनं लिहिलं त्या म्हणजे संध्या रंगारींनी लिहिलं पण माझ्या कलाकारांनी जे सादर केलं त्यांच्यामध्ये ते रुजलं. मला असं वाटतं की हे प्रशिक्षण आहे, हे समतेचं प्रशिक्षण आहे. तर अशा पद्धतीनं आपण काम करत राहिलं पाहिजे. जर मी काही माझ्याबद्दल जास्त काही बरं बोललो असेल तर सॉरी म्हणतो मी. पण जाता जाता तुम्हाला सांगतो की मी जसं म्हणलं बाई मी धरण धरण बांधते माझं मरण. दिस कासऱ्याला आला जीव माग घोटाळला जाणले करू माझले करू पाठी खाली डाली ते न बाई मी धरण 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 बांधते माझ मरण 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 काढते न बाई मी धरण 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 बांधते पेरा पेरात साखर त्यांचं फुलल शिवार पेरा पेरात साखर त्यांचं फुलल शिवार घोटभर पाण्यासाठी घोटभर पाण्यासाठी सार रान गुन्हाळी तेन बाईबी रण 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 बांधते. हे दया मोहरांची कविता आहे ना की मला 80 च्या दशकामध्ये 80 साली मला ना आत्म बाहेरनं बदलून गेले लक्षात. तर त्याच्यामुळं ह्या कवितेवरनं मी सुरुवात थोडीशी केली होती. या कवितेवरच थांबतो आणि आपल्याला आपले असे साहित्यिक शोधले पाहिजेत, आजचे तुकाराम शोधले पाहिजेत, आजचे आंबेडकर आपल्यामधले शोधले पाहिजेत, आजचे फुले आपल्यामधले शोधले पाहिजेत आणि मग आपण जे काम करू त्यातनं जे आहे ते प्रशिक्षण समता समतेचा विचार रुजवण्याचं प्रशिक्षण ते अधिक होईल. धन्यवाद. जय भीम. जय महाराष्ट्र. धन्यवाद. अत्यंत मनापासून सुंदरपणे अध्यक्ष भाषण केलं. शतशः आभार सगळ्यांना. जय भीम आणि सर्व श्रोत्यांनाही जय भीम जय शिवराय. पुन्हा एकदा तुषार भद्रेंचं मी सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमात सांगतेचा कार्यक्रमाचा सूचना करण्याची विनंती करतो गणेश देशमुख सरांना. ज्यांनी ज्यांनी छान छान म्हणले मला इथं काही कॉमेंट दिसल्या त्या सर्वांचे मनापासून आभार. साताऱ्यामध्ये असाल कुणाला काही जर शिकायचं असेल कधी माझ्याकडे या. आणि आता ऑनलाईन जर सुरू झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात कोणी माझ्याकडे शिकू शकतो. धन्यवाद. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी आंतरराष्ट्रीय साहित्य व सांस्कृतिक संमेलनाचं हे 11वा परिसंवाद घडला. या 11व्या परिसंवादानंतर उद्या ठीक 4 वाजता 12वा परिसंवाद आहे, प्रबुद्ध एक पात्री नाटक सादरीकरण. या परिसंवादाचा जो विषय आहे तो मी आपल्याला सांगितला. उद्या 4 सादरकर्ते आपल्या समोर असणार. मी सावित्रीबाई फुले बोलते, सादरकर्ते आहेत माननीय प्राध्यापक कविता मेहत्रे. मी गाडगेबाबा बोलतोय, सादरकर्ते आहेत माननीय डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड कोल्हापूर. मी महात्मा फुले बोलतोय, सादरकर्ते आहेत माननीय कुमार आहेर पुण्यावरून. स्मशानातील सोनं नाटक सादरकर्ते माननीय रावबा गजमल औरंगाबादवरून हे सादरकर्ते आहेत. आज आपण ज्या पद्धतीनं या परिसंवादामध्ये हॅलो सर सर्वांचे हॅलो हॅलो स्मशानातील सोनं हे किती वाजता सादर होणार आहे हे सांगता येणार? जसं जसं वक्ते बोलत राहतील त्या पद्धतीने टायमिंग कमी जास्त होऊ शकतं, पण तरी आपण त्यांना 5 टायमिंग दिलेलं आहे. ओके ओके सर. साधारणतः एक आयडिया म्हणून आपल्याला सांगितलं. आज आपण सर्वजण या परिसंवादामध्ये सहभागी झालात याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. उद्या सायंकाळी ठीक 4 वाजता आपण 12व्या प्रबुद्ध एक पात्री नाटक सादरीकरण परिसंवादामध्ये सामील व्हा अशा अपेक्षासह थांबतो.